आर डीलिंग विद ट्रांसपोर्ट ऑफ ऑक्सीजन, तो ये है दोस्तों हीमोग्लोबिन मॉलिक्यूल, ये है हीमोग्लोबिन मॉलिक्यूल, हीमोग्लोबिन, हीमोग्लोबिन मॉलिक्यूल, हीमोग्लोबिन है और ये है ऑक्सीजन. और यू ऑल नो दैट दैट वन हीमोग्लोबिन कैन कैरी फोर मॉलिक्यूल ऑफ ऑक्सीजन फ्रॉम लंग्स टू द टिश्यू. But not all the oxygen is carried by hemoglobin alone. Some amount of oxygen can be it is transported in dissolved form through the plasma. जरा लक्ष्य दे आता है concept. जरा लक्ष्य दे आता है concept. Okay, K concept. अतः okay. ये तो clear था ना. That is 97% of oxygen. Is transported. 97% of oxygen is transported. 97% of oxygen is transported by RBC. By RBC as a oxyhemoglobin. Like oxyHb पर लिखा है तो by oxyhemoglobin and 3% of oxygen. 3% of oxygen is transported. 3% of oxygen is transported. Okay, as a dissolved form in plasma, as a dissolved form in plasma via plasma. Zara lakshya dhya kaya concept hai. Jara kala ra tera ko padhiya hum jai. The basic ghosti about the oxygen. Lakshya dhya. सिल्क में है नमी क्यों, आग में है गर्मी क्यों, चांद दो क्यों नहीं. नाउ प्लीज पे अटेंशन. हा एक ट्रैक है, हा एक रोड है, लक्षात ठेवा. हा एक रोड है. व्हाट इज दिस? हा एक रोड मॅप आहे. आणि ह्या रोड मॅप न लक्षात ठेवा मुलांना. तुम्ही कधीतरी बस स्टँड वरन उतरला असता, बस स्टँड वरून समजा, लक्षात घ्या. ठीक आहे, स्टेशनवर उतरल्याच्यानंतर तुम्ही जर बघत असाल, स्टेशनवर उतरल्याच्यानंतर तुम्हाला भरपूर सारे ऑटो मिळतात आणि त्या ऑटो मध्ये एकच आवाज असतो. चला, ठीक आहे, चला अरंगपुरा 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 सिडको 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 बाबा 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 बस स्टँड बाबा बस स्टँड हे असं चालू असत. आणि मग प्रवासी बसतात आणि त्या ऑटो मध्ये बसतात आणि मग त्यांच्या डेस्टिनेशनवर जातात. असंच आहे, लक्षात ठेवा. इथं काय आहे, सपोज हे एक स्टेशन आहे, स्टेशनचं नाव आहे लंग्स. हे एक स्टेशन आहे, स्टेशनचं नाव काय, स्टेशनचं नाव आहे लंग्स. आणि या लंग्स मध्ये काय, हे लंग्स काय करतं, बाहेरून ऑक्सिजन घेऊन, बाहेरून ऑक्सिजन आल्याच्या नंतर, बाहेरून ऑक्सिजन आल्याच्या नंतर लक्षात ठेवा, इथं रेडीच आहे कोण, इथं रेडीच आहे कोण, हा ट्रॅक आहे कोण, इथं आहे लंग्स. ते एक स्टेशन आहे आणि इकडे एक स्टेशन आहे, त्या स्टेशनचं नाव आहे टिश्यू. ह्या स्टेशनचं नाव आहे, ह्या स्टेशनचं नाव आहे टिश्यू. ह्या दोन प्लेसेस आहेत. समजा रेल्वे स्टेशन आणि इथं आपलं घर आहे, किंवा एखादं कॉलनी औरंगपुरा उस्मानपुरा बाबा बस स्टँड ओके घाटी काय जे असेल ते सिडको हाडको हारसुलटी पॉइंट जो भी आपको लगता है वो, हे औरंगाबाद मधले नाव आहे. लंग्स और टिश्यू, लंग्स और टिश्यू. तर समजा तुम्ही तर आलेले आहेत प्रवासी, काय करतात त्या टॉयलेट, चला चला बाबा बाबा सिडको 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 मंदिर 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 हे असं बोलतो का नाही. नो प्लीज पे अटेंशन दोस्तो, जब भी ऑक्सिजन आएगा लंग्स में तो यहाँ पे हिमोग्लोबिन रेडी है, यहाँ पे हिमोग्लोबिन रेडी आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या हिमोग्लोबिनला काय होतं, हा इथं हा जो ऑक्सिजन आहे, दॅट ऑक्सिजन कंबाईन विथ हिमोग्लोबिन. वाव, ये जो हिमोग्लोबिन आहे दोस्तो, ये जो हिमोग्लोबिन आहे हा एकच बदल बोलूया सगळ्या सोबत होत होईल, हा एचबी आहे. आणि ह्या एचबी सोबत, ह्या हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होतो ऑक्सिजन, लक्षात ठेवा. कुठं, लंग्स लेवलला. कुठं व्हायला लागलं हे, लंग्स लेवलला. कुठं व्हायला लागलं त्या सगळ्या गोष्टी, इट ऑकर ऍट द लंग्स लेवल. अँड देन देर इज अ फॉर्मेशन, इसे कहते दोस्तो असोसिएशन ऑफ ऑक्सिजन विथ हिमोग्लोबिन. काय बोललो, असोसिएशन ऑफ ऑक्सिजन विथ हिमोग्लोबिन. काय बोललो, असोसिएशन ऑफ ऑक्सिजन विथ हिमोग्लोबिन. अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ दोस्तो ऑक्सी हिमोग्लोबिन, ऑक्सी हिमोग्लोबिन. यात्रीगण कृपया ध्यान दे, ओके क्या है, यात्रीगण कृपया ध्यान दे, असं म्हणण्यापेक्षा इथं एक आवाज येतो, ऑक्सिजन कृपया ध्यान दे.
ओके, टिश्यू की तरफ जाने वाला जो हीमोग्लोबिन है उसके साथ वो अटैच हो जाए। ऑक्सीजन का पाया ध्यान दे, टिश्यू की तरफ जाने वाला जो हीमोग्लोबिन है उसके साथ वो एसोसिएट हो जाए, और फिर ये सुनते ही ऑक्सीजन देखते कौन सा हीमोग्लोबिन खाली है, कौन सा हीमोग्लोबिन खाली है, और जो खाली हीमोग्लोबिन है उसके साथ वो अटैच होते हुए बनता है मॉलिक्यूल ऑक्सी हीमोग्लोबिन, और फिर एक हीमोग्लोबिन चार ऑक्सीजन को लेके जाता है, मैं ऐसे दिखा रहा हूं यहाँ पे, पर चार ऑक्सीजन को लेके जाता है और फिर ये ट्रायल करता है। ये क्या है, ये है ब्लड, ये क्या है ब्लड, वीनस नाव तो शहर नहीं था, वेनिस नाव एक शहर है आई थिंक इटली मध्ये, सगळं पाण्यावरच शहर बसले होते, पाण्यामध्येच तिकडे गाड्या कमी आणि जहाजच मध्ये जायला, तसं हे हिमोग्लोबिन लक्षात ठेवा घेऊन चाललं, इमॅजिन करा कोणाला हे हिमोग्लोबिन HbO2, हा काय HbO2 म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन आहे, ऑक्सी हिमोग्लोबिन आहे, काय आहे हा ऑक्सी हिमोग्लोबिन, कुठं चाललाय टिश्यू कडे, ऑक्सी हिमोग्लोबिन टिश्यू कडे चाललाय, ऑक्सी हिमोग्लोबिन टिश्यू कडे चाललाय, आणि टिश्यू कडे आल्यानंतर इथं एक अनाउन्समेंट व्हायला लागली, ओके ऑक्सिजन कृपया ध्यान दे, ऑक्सिजन कृपया ध्यान दे, ओके हीमोग्लोबिन को छोड़ के अभी टिश्यू में इंटर करे, ऑक्सीजन कृपया ध्यान दे, हीमोग्लोबिन को छोड़ के अभी टिश्यू में इंटर करे, ऑक्सीजन कृपया ध्यान दे, वाओ हीमोग्लोबिन को छोड़ के अभी टिश्यू में इंटर करे, तो दोस्तों ऑक्सीजन कृपया ध्यान दे, ये बनेगा हीमोग्लोबिन, खाली हीमोग्लोबिन रहेगा, खाली हीमोग्लोबिन, इसे कहते हैं ऊपर क्या था लंग्स लेवल पे एसोसिएशन ऑफ हीमोग्लोबिन, ओके एसोसिएशन ऑफ ऑक्सीजन विद हीमोग्लोबिन, और यहाँ पे टिश्यू लेवल पे क्या हो रहा है डिसोसिएशन ऑफ ऑक्सीजन ऑफ हीमोग्लोबिन ऑकर एट टिश्यू लेवल, एंड दैट ऑक्सीजन इज ओके एंटरिंग इनटू द टिश्यू और सेल वेयर इट इज यूटिलाइज्ड ड्यूरिंग सेलुलर रेस्पिरेशन फॉर द ब्रेकडाउन ऑफ ग्लूकोज टू प्रोड्यूस वाटर CO2 एंड ATP। मग हा खाली पिली जो हिमोग्लोबिन आहे त्याच्यासोबत कार्बन डायऑक्साइड अटॅच होतो आणि तो पुन्हा कार्बन डायऑक्साइडला तिकडे घेऊन जातो, बेसिक गोष्ट। मग काय होतं, मग इथं एक दुसरं एक अनाउन्समेंट होते, कार्बन डायऑक्साइड कृपया ध्यान दे टिश्यू से बाहर निकल के हिमोग्लोबिन के साथ अटॅच हो जाए, वाव कार्बन डायऑक्साइड कृपया ध्यान दे और टिश्यू से निकल के कृपया हिमोग्लोबिन के साथ अटैच हो जाए, कार्बन डाइऑक्साइड कृपया ध्यान दे और टिश्यू से निकल के कृपया हिमोग्लोबिन के साथ अटैच हो जाए, और ये बनता है, और हीमोग्लोबिन के किसके पार्ट, हीमोग्लोबिन के किसके साथ, अमाइन ग्रुप ऑफ ग्लोबिन चेन, तो बनेगा कार्ब अमाइन हीमोग्लोबिन, तो ये जो है कार्ब अमाइन हीमोग्लोबिन HbCO2 हाफ कैर के लिए पहला माने कार्ब अमाइन हीमोग्लोबिन, कार्ब अमाइन हीमोग्लोबिन कार्ब अमाइन सगळे आता ही असेल कार्ब अमाइन और सॉरी HbCO2 आणि मग इथून काय केलं जातं, इथून लक्षात ठेवा इकडे बाहेर फेकला जाईल, कोण कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकला जातो आणि हा HB खाली राहील, हा ऑक्सिजन आतमध्ये, हे बेसिक गोष्टी, पण हे झालं एवढं, पण नाउ प्लीज पे अटेंशन, आय एम हियर डीलिंग विथ दोस्तों ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस बाय RBC, ये जो टॉपिक है हम जो बात कर रहे हैं, दिस इज ट्रांसपोर्ट ऑफ ऑक्सीजन एंड CO2, ऑक्सीजन and CO2 by RBC, by hemoglobin असे। आता स्टोरी परत ऐका, ही एकदा काल तुम्हाला दोन स्टेशन आहेत, लंग्स आणि टिश्यू, दोन पॉइंट आहेत आणि त्या ऍपमध्ये दोन पॉइंट मधनच चालू आहे, समजा सिडको बाबा लंग्स टिश्यू and oxygen moves from lungs to the tissue and carbon dioxide moves from tissue to lungs, clear, आगे बढ़ते, पण लक्षात ठेवा इंडिया आहे, सगळ्यांनाच ऍटो परवडत नाही, काही लोक पायी पायी जाते, तुम्हाला माहित आहे काही लोक पायी प्रवास करतात आजही, काही लोक समजा स्वतःच्या कारनं प्रवास करत असतील तर काही लोक आजही पायी प्रवास करतात किंवा दुसरा काहीतरी मार्ग निवडतात, बरोबर आहे का नाही, तर मुलांनो तसंच 97% लोक आहेत की जे समजा हिमोग्लोबिन सोबत चाललेत ऑक्सिजन मध्ये, पण काही 3% ऑक्सिजन कॅन बी ट्रॅव्हल इन अ डिझॉल्व फॉर्म थ्रू द प्लाझ्मा, बिचारा पायीच निघालाय, 3% ऑफ ऑक्सिजन पायीच निघालाय इन डिझॉल्व फॉर्म, कळालं का नाही थांबा ते सगळं सांगतो रोशन सबका सगळं येऊ द्या ना, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 हा वेगळा टॉपिक आहे, मी डिटेल मध्ये ह्या खाली राहिलेल्या हिमोग्लोबिनचं काय होतं हा तुमचा प्रश्न येणार म्हणून मी सांगितलं की त्याच्यासोबत CO2 अटॅच होतो, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 हा वेगळा टॉपिक आहे, ते तर आणखी मजेशीर आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की सगळ्यांनाच ऍटो परवडत नाही,
आणि म्हणून काही ऑक्सिजन 3% ऑक्सिजन बिचारे पायीच चालायला लागतात, त्याला म्हणायचं 3% ऑफ ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड इन डिझॉल्व्ह फॉर्म थ्रू द प्लाझ्मा म्हणजे जे वॉटर आहे ते, आणि 97% ऑफ ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड बाय आरबीसी एज अ ऑक्सिहिमोग्लोबिन. हे क्लिअर आहे. ओके, हे क्लिअर आहे. दुसरी गोष्ट दॅट इज ऑक्सिजन बाइंड विथ हिमोग्लोबिन इन अ रिव्हर्सिबल मॅनर, एमसीक्यू, नॉट इन इरिव्हर्सिबल. रिवर्सिबल मैनर का मतलब होता है अभी लंग्स लेवल पे बाइंड हुआ है तो टिश्यू लेवल पे वो छोड़ भी देगा ऑक्सीजन को, या फिर ऑक्सीजन हीमोग्लोबिन के साथ रिवर्सिबल लेवल पे बाइंड होता है. मींस एट लंग्स लेवल देयर इज एसोसिएशन ऑफ ऑक्सीजन एंड हीमोग्लोबिन एंड एट अ टिश्यू लेवल देयर इज अ डिसोसिएशन ऑफ ऑक्सीजन एंड हीमोग्लोबिन. देयर इज अ डिसोसिएशन ऑफ ऑक्सीजन एंड हीमोग्लोबिन करते का थोड़ीशी लिफ्ट देली हीमोग्लोबिन ऑक्सीजन. आणि इथे नियम ह्या सिटी मध्ये नियम एकदम कडक आहे. तीन म्हणजे तीनच प्रवासी, एक ड्रायव्हर, तीन प्रवासी, मागचा पुढे किंवा ऍडजस्ट व्हा असला प्रकार नाही. म्हणजे किती प्रवासी कॅरी केले जातील, तीन म्हणजे तीनच, लक्षात राहा. म्हणजेच तीन म्हणजे ड्रायव्हर सहित चार, तर चारच ऑक्सिजन कॅरी केले जातील. हे जरा लक्ष द्या काय महत्वाच्या गोष्टी. वा काय महत्वाच्या गोष्टी जरा लक्ष द्या. पुढे जातो बोलतो. बेस तयार करूया मग काय. ओके चलो, टिश्यू चलो, टिश्यू लंग्स लेवल पे क्या बोल रहे, हिमोग्लोबिन बोल रहे दोस्तों. चलो टिश्यू एट अल्वेओलर लेवल, यहाँ पे क्या है, इतने का गड़बड़ चालू है. अल्वेओलर लेवल मीन्स एट लंग्स लेवल, एट अल्वेओलर लेवल और एट लंग्स लेवल का गड़बड़ चालू. लक्षात ठेवा एट अल्वेओलर लेवल दोस्तों देयर इज अ कांसेप्ट ऑफ association of oxygen, association of oxygen with the hemoglobin, association of oxygen with the hemoglobin, it occur at alveolar level, association of oxygen with hemoglobin occur at alveolar level. ये clear है. Now, दोस्तों ये बहुत इंपॉर्टेंट पॉइंट है, याद रखो. एसोसिएशन ऑफ हीमोग्लोबिन एट अल्वेओलर लेवल, सॉरी एसोसिएशन ऑफ ऑक्सीजन विथ हीमोग्लोबिन एट अल्वेओलर लेवल, ये अल्वेओलाय मध्ये होतं कारण तिथं वाय. माझा प्रश्न आहे तुम्हाला, वाय कोण सांगतो, मला विचार करायला सांगा. वाय देयर इज असोसिएशन ऑफ हिमोग्लोबिन, सॉरी असोसिएशन ऑफ ऑक्सिजन विथ हिमोग्लोबिन. ओके, वाय व्हाट आर द डिफरंट फॅक्टर्स, what are the different factors, lakshat thao, what are the different factors, anyone, oxygen okay in lungs oxygen bind with dosto hemoglobin cha kutla parts ho iron so bind with hemoglobin in reversible manner, in a reversible manner. There is association. Why? High affinity of oxygen, PO2 concentration gradient. Nahi, ata jara laksha dya, bahut badhiya. PO2 ek number answer hai to. What are the factor which favors the association of oxygen with hemoglobin? Okay, ye MCQ is topic ka sabse important MCQ hai. Factors which favors or stimulate, which favors association of oxygen with hemoglobin. Acha kutle factor hai je ki okay oxygen and hemoglobin cha milan ghadun anta, ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनची बाइंडिंग घडून आणतात. दुसऱ्या शब्दात लिहितो, एनसीईआरटीमध्ये शब्द फिरवले जातात, लक्षात ठेवा. फॅक्टर्स विच फेवर्स फॉर्मेशन ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन, फॅक्टर्स विच फेवर फॉर्मेशन ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन. असे कुठले फॅक्टर आहे ज्याच्यामुळे ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होईल, दुनियातला नंबर एक फॅक्टर, दॅट इज अ पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. ओके, काय असतं, लंग्स लेवलला हे होतं ना, लंग्स लेवलला येतो, इन लंग्स
लंग्स मध्ये काय होतं किंवा ऍट दोस्तों ऍट एल्वेओलर लेवल ऍट एल्वेओलर लेवल ला काय होत असतं म्हणजे एल्वेओलर कॅपिलरी मध्ये काय आहे हाई कंडिशन एकदम जबरदस्त आहे देयर इज अ इंक्रीज्ड एमसीक्यू इंक्रीज्ड पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इंक्रीज्ड PO2 इंक्रीज्ड PO2 पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन खूप जास्त आहे कारण तिथे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे ऑक्सिजन घेतला कुठे गेला कहा पे चला गया ऑक्सिजन लंग्स में सो पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज हायर इन लंग्स एंड दिस पार्शियल जितना ज्यादा पार्शियल प्रेशर उतना ज्यादा क्या हो जाएगा दोस्तों एसोसिएशन ऑफ ऑक्सीजन विथ हीमोग्लोबिन हो जाएगा ये क्लियर है तुषार बेटा थोड़ा सा एक ना तुषार समझना कि सर कल से डीपी को डिस्कस कर ठीक है चलो मन लागत नहीं था काल से डीपी को डिस्कस कर ठीक है भले ते किंगडम प्रांतेवर असेल पण तुम्ही ते शिकवायचं बंद करा सर आणि मी काय बोलतोय ते ऐका है ना कारण की मी स्मार्ट आहे चालतंय बंद करा पण सगळं बंद करा आणि त्याचं ऐकूया आपण की कालचं डीपी पे डिस्कस करायचं कारण त्याचं ह्या लेक्चर मध्ये मन नाहीये है ना त्याचं ह्या लेक्चर मध्ये मन नाहीये त्याला ते कालचं डीपी पे जास्त महत्वाचं आहे चल ते डिस्कस करू है ना स्टुडंटच्या म्हणण्यानुसार चालू आहे टीचरला जास्त किंमत नाहीये ते काय म्हणतात त्यानुसार चालू आहे चल क्वेश्चन नंबर वन सीड प्लांट आर ऑल हेटरोस्पोरस डायोसियस मोनोसियस होमोस्पोरस हेटरोस्पोरस बरोबर आहे तीन हेटरोस्पोरस आहेत आणि त्यांच्यामध्ये सीड तो तयार झालं नाही बट दे हॅव डेव्हलप कंडिशन फॉर सीड हॅबिट अँड दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट स्टेप सॉरी प्रिकर्सर स्टेप आहे स्टेज आहे फॉर सीड फॉर्मेशन साठी अँड इट इज इम्पॉर्टंट स्टेज ऑफ इव्होल्युशन तर हेटरोस्पोरची गरज आहे नंबर टू कॅनडा बाल्सम अ माउंटिंग एजंट यूज कॅनडा बाल्सम म्हणजे काय असतं कुठलंही तुम्ही मायक्रोबायोलॉजी किंवा पॅथॉलॉजीच्या लॅब मध्ये गेलात माउंटिंग एजंट असतात म्हणजे त्याच्या मदतीनं असे काही केमिकल आहेत आपण त्या स्लाइड तयार करू शकतो दिस इज अ माउंटिंग एजंट यूज टू मेक परमानंट स्लाइड इट ऑब्टेन फ्रॉम द स्पीसीज ऑफ एबीज हेचेमिडेस मार्क दिले थोडस बाहेरचं क्वेश्चन द लेवल लीव्स ऑफ जिम्नोस्पर्म आर वेल अडॅप्टेड टू विथस्टँड एक्स्ट्रीम ऑफ टेम्परेचर ह्युमिडिटी अँड विंड बिकॉज ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फीचर निडल लाइक लीव्स थिक क्यूटिकल सनकन स्टोमॅटो अँड ऑल ऑफ दिस आन्सर याचं ऑल ऑफ दिस पाहिजे याचं मी करेक्शन केलं खाली भले सोल्युशन मध्ये निडल लाइक लीव्स असेल पण थिक क्यूटिकल असल्यामुळे वॉटर लॉस होत नाही झिरोफायटिक अडॅप्टेशन आहे आणि संकन स्टोमॅटो असल्यामध्ये सुद्धा त्यामुळे सुद्धा वॉटर लॉस होणार नाही किती जरी टेम्परेचर वाढलं किंवा कुठल्याही कंडिशनला ते स्ट्रॉंग राहतील निडल लाईक लीफ असल्यामुळे सर्फेस एरिया डिक्रीज होतो आणि तिथून पण वॉटर लॉस होणार नाही हे झिरोफायटिक अडॅप्टेशन आहे हे थोडस लक्ष असू द्या क्वेश्चन नंबर फोर स्टडी द गिव्हन स्टेटमेंट अबाउट जिम्नोस्पर्म अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ओके मोस्ट ऑफ फर्टिलायझेशन मोड ऑफ फर्टिलायझेशन इज सायफनोगॅमी मी सांगितलं सायफनोगॅमी मीन्स It is a type of fertilization in which pollen male gametes are transported by pollen tube. त्याला म्हणायचं सायफनोगॅमी ओके मेल अँड फिमेल कोन्स आर बोर्न ऑन द सेम ट्री इन पायनस यस पायनस इज अ एक्झाम्पल ऑफ मोनोसियस प्लांट तो मेल अँड फिमेल कोन बोर्न ऑन द सेम ट्री हे पण करेक्ट आहे दोन्ही पण स्टेटमेंट करेक्ट आहे एंडोस्पर्म रिप्रेझेंट फिमेल गॅमेटोफाइट दिस इज ऑल्सो करेक्ट Endosperm in gymnosperm is haploid and pre-fertilized. Third statement number 1, 2 and 3, all are correct. The answer. Question number 5, select the mismatch pair. Cycas sudha is a living fossil. Gingo biloba is also a living fossil. And Cycas sudha is a living fossil. HME, grace mark dilele. Baki pinus, tachapasna kaya milta, resin, turpentine production. Thuja naasik plant, tachapasna agar milta. Ani, ओराकेरिया हे एक ऑर्नामेंटल प्लांट आहे जिम्नोस्पर्म मध्ये पण असं त्यांनी दिलेलं आहे लक्षात ठेवा पण सायकस लिव्हिंग फॉसिल आहे पायनस रेझिन अँड टर्पेंटाइन प्रोडक्शन होतं
ओराकिया हे ऑर्नामेंटल प्लांट आहे. थुजापासून आगार प्रोडक्शन आहे. आगार आपल्याला डोकं जर लावलं असतं मी तर आगार हे अल्गीपासून मिळतं, ग्रासलेरिया अँड जेलेडियम असा त्याचा अर्थ आहे. क्वेश्चन नंबर सिक्स, विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टर रिप्रेझेंट द अफिनिटीज ऑफ नेटम विथ एंजियोस्पर्म अँड डिफरन्शिएट डिफरन्स विथ साइकस अँड पाइन्स. मी सांगितलं नेटम इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन जिम्नोस्पर्म अँड एंजियोस्पर्म. तर नेटम मध्ये तीन चार गोष्टी महत्वाच्या. नंबर वन, देर इज अ प्रेझेन्स ऑफ प्रिमिटिव्ह वेसल्स अँड स्पोरोफिल्स आर अरेंज लाइक फ्लावर. आणि त्याच्यामध्ये आर्चिगोनिया नसतं हे सांगायचं मी त्याच्याशी राहून गेलं. आर्चिगोनिया इज अब्सेंट इन नेटम. सो प्रेझेन्स ऑफ झायलम वेसल्स अँड अब्सेन्स ऑफ आर्चिगोनिया एक पहिलंच आन्सर. क्वेश्चन नंबर सेवन, इन गिंगो बायलोबा म्हणजे गिंगोल्स ही ऑर्डर झाली त्याच्यामध्ये गिंगो बायलोबा आहे. मेल गॅमेट्स हा मोटाईल नॉन मोटाईल अमिबॉइड ऑर अब्सेंट. तर मोटाईल मेल गॅमेट असतात गिंगो बायलोबामध्ये हे एक माहीत असू द्या. नंतर एंडोस्पर्म इन जिम्नोस्पर्मिस, एंडोस्पर्म इन जिम्नोस्पर्मिस हेप्लॉइड अँड डेव्हलप बिफोर फर्टिलायझेशन. कोणीतरी तर हेप्लॉइड अँड डेव्हलप आफ्टर फर्टिलायझेशन नाही हे विचारलं होतं मी प्रश्न. इट इज हेप्लॉइड अँड डेव्हलप बिफोर फर्टिलायझेशन दुसरा आन्सर. क्वेश्चन नंबर नाईन, मोस्ट जिम्नोस्पर्म हॅव, तुम्हाला माहिती आहे जिम्नोस्पर्म आर आर्चिगोनियम फायटा. अँथ्रिडियम नसतं त्यांच्यामध्ये. अँथ्रिडियम मेल सेक्स ऑर्गन दॅट इज प्रेझेंट इन थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा. अँड जे जिम्नोस्पर्म आहे मग आर्चिगोनियम इज अ फिमेल सेक्स ऑर्गन इन ब्रायोफायटा टेरिडोफायटा अँड जिम्नोस्पर्म. ठीक आहे. क्वेश्चन नंबर टेन, बायोटेग्मिक ओव्हिल ऑकर इन द फॉलोइंग प्लांट. बायोटेग्मिक म्हणजे ज्याला दोन इंट्युबमेंट्स आहेत अशी ओव्हिल, ज्याला दोन इंट्युबमेंट्स असतात. इंट्युबमेंट जे आहे दॅट इज अ कव्हरिंग ऑफ मेगास्पोरम जर इट मे बी वन ऑर टू. अगर एक ही मैं ओविल को अभी जिम ये जो ओविल है मैं एंजियोस्पर्म में इसको डिटेल में डिस्कस करने वाला हूँ. ये जो ओविल है दोस्तों उसकी जो कवरिंग है उसे बोलते हैं इंट्यूगमेंट्स. और दे मे बी इनर और आउटर इफ दे आर टू, बट इन सम केसेस दैट इंट्यूगमेंट्स मे बी वन. अगर वन होता है तो उसे कहते हैं यूनिटेग्मिक ओविल, और इफ इंट्यूगमेंट्स आर टू उसे कहते हैं बायोटेग्मिक ओविल. तो बायोटेग्मिक ओविल ऑकर इन विच जिम्नोस्पर्म, तो उन्होंने कहा है नेटम. इन एंजियोस्पर्म में मोस्ट ऑफ एंजियोस्पर्म में बायोटेक्निक ओविल होती है. दिस आर ऑल डिस्कशन. ठीक है काल सर. ठीक है आणखी काय कोणाची डिमांड आहे ती पूर्ण करतो मी, हे बंद करतो शिकवायचं. तुमची काय डिमांड असली तर सांगा. आणखी कोणाची काय डिमांड आहे का? आणखी कोणाची डिमांड आहे का? तसं असेल तर सांगा, ते पण कम्प्लीट करू है ना. है ना, नो प्लीज पे अटेंशन. नाउ चला बॉटनी मधन झुलॉजी मध्ये येऊया. आणि वी आर डीलिंग दोस्तों ब्रीदिंग एंड एक्सचेंज ऑफ गैसेस. हम बात कर रहे हैं दोस्तों ट्रांसपोर्ट ऑफ ऑक्सीजन. ओके चलो टिश्यू 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 कौन बोल रहा है? हिमोग्लोबिन. और उसका ऐसा जो हिमोग्लोबिन ऐसा बोल रहा है चलो टिश्यू टिश्यू टिश्यू, उस हिमोग्लोबिन के साथ एक हिमोग्लोबिन के साथ चार ऑक्सीजन मॉलिक्यूल बाइंड हो रहे. नाउ व्हाट आर द फैक्टर्स व्हिच फेवर दैट बाइंडिंग, व्हाट आर द फैक्टर व्हिच फेवर फॉर्मेशन ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन. तो लंग्स में ऑक्सीजन की मात्रा बहुत ज्यादा है. So increased PO2, increased PO2, number one, which favors, dosto, which favors, number one, which favors, increased PO2, which favors, dosto, that is formation of oxyhemoglobin. And in lungs, lakshana, carbon dioxide, bahir phekle challa hai, mahun, decreased PCO2, partial pressure of carbon dioxide decreased. Lungs level, partial pressure of carbon dioxide decreased. कार्बन डाइऑक्साइड का लेवल कहाँ पे ज्यादा होगा? जहाँ पे वो बन रहा है. और कहाँ बनता है? सेल में, मीन्स टिश्यू में. टिश्यू लेवल पे पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डाइऑक्साइड ज्यादा होता है और अल्वेओलर लेवल पे वो कम होता है. कम क्यों हो रहा है? क्योंकि कार्बन डाइऑक्साइड बाहर फेंका जा रहा है. नंबर वन, जब भी कार्बन डाइऑक्साइड का कॉन्सेंट्रेशन, याद रखो जहां भी कार्बन डाइऑक्साइड का कॉन्सेंट्रेशन कम होगा वहां पे H+ आयन प्रोटोन H+ आयन उनका भी कॉन्सेंट्रेशन कम होगा. 1, 2, 3 दैट इज decreased concentration of H+ ion. CONC means concentration of decreased concentration of H+ ion.
Is there any relationship between carbon dioxide concentration, I mean, level of carbon dioxide or partial pressure of carbon dioxide and concentration of S plus ion? Yes, ये relationship है. कैसे relationship है मैं बता दूंगा आपको. और नंबर चार पॉइंट है दोस्तों, there is a decreased temperature. Temperature सुधा कमी आता है. Decreased temperature. These are the factors दोस्तों. These are the factors which favors binding of oxygen with hemoglobin. Now temperature क्यों होता है दोस्तों? टिश्यू लेवल पे टेम्परेचर ज्यादा होता है. क्यों क्यों बताता हूं. अभी मैं आपको जरा कॉन्सेप्ट क्लियर करना चाहूंगा. ये मैं लंग्स लेवल पे इतना ज्यादा क्लियर नहीं बता सकता ये कैसे है, पर मैं अगर मैं टिश्यू लेवल पे बोलूं तो मैं आपको फटक से क्लियर कर दूंगा कि ये क्या है इसके आगे वाला स्लाइड में. सो दीज आर द फैक्टर, इंक्रीज द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सीजन एंड डिक्रीज partial pressure of carbon dioxide, decrease the concentration of pH, decrease the concentration of H plus ion and decrease temperature. All these, dosto, all these favors, ye jo sab hai, formation of hemoglobin, yaad rakho. Formation of hemoglobin, kuch thoda sa, oxyhemoglobin, HbO2, okay, formation of oxyhemoglobin, होगा दोस्तों ऑकर्स व्हेन देयर इज सिंबल जास्त लक्षात आता ह्यूमन ब्रेन ला लक्षात ठेवा. साइन जास्त लक्षात आता व्हेन देयर इज दोस्तों, व्हेन देयर इज इंक्रीज PO, व्हेन देयर इज इंक्रीज PO2 एंड व्हेन देयर इज दोस्तों डिक्रीज्ड ह्यूमन ब्रेन ला सिंबॉल जास्त लक्षात होतं. व्हेन देयर इज डिक्रीज लक्षात ठेवा, व्हेन देयर इज डिक्रीज PCO2 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन एंड व्हेन देयर इज डिक्रीज टेम्परेचर. ह्यात एवढा कंडिशन आहे व्हिच फेवर्स द फॉर्मेशन ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन MCQ. पुढे जाऊया, जरा लक्ष द्या, आता महत्वाचं आहे. नाव दोस्तों, मग तो ऑक्सिजन कंबाईन झाला हिमोग्लोबिन सोबत आणि तो हिमोग्लोबिन ऍटो सुरू झाला आणि उडाला. ठीक आहे, कुठपर्यंत झाला? वाया ब्लड ओ हिमोग्लोबिन ऑक्सिजन को लेके आया टिश्यू लेवल पे. सो व्हाट हॅपन ऍट अ टिश्यू लेवल, मान लो ये है सेल. मान लो दोस्तों ये है सेल, बात करते हैं टिश्यू लेवल पे क्या होता है. मान लो ये है सेल, सेल में यह है ग्लूकोज. ओके, दिस इज द मेन रेस्पिरेटरी सब्सटेट है एंड दैट ग्लूकोज इज ब्रोकन डाउन, दैट ग्लूकोज इज ब्रोकन डाउन इनटू कार्बन डाइऑक्साइड प्लस वाटर प्लस एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP एंड दैट एनर्जी इज यूटिलाइज्ड बाय दोस्तों सेल, दैट एनर्जी इज यूटिलाइज्ड बाय सेल फॉर इट्स normal activity, that energy is utilized by cell for its normal activity. Now please pay attention for normal activity. तो दोस्तों इसके लिए लगेगा हमें oxygen. ये oxygen क्यों लेके आ रहे हैं हम? हमें इसके लिए लगेगा oxygen. ये है, इस process का नाम है दोस्तों aerobic respiration. इसे कहा जाता है aerobic respiration. ये cell में हो रहा है, cell से बनते हैं tissue. आपको पता है tissue level पे हो रहा है. तो tissue level पे carbon dioxide तो बन रहा है और एनर्जी भी बन रही है. ग्लूकोज का ब्रेकडाउन होकर दोस्तों 100% एनर्जी बन रही है, 100% सपोज. तो उसमें से ये जो एनर्जी बन रही है उसमें से जो यूटिलाइज होती है एनर्जी वो है दोस्तों ATP, एडेनोसिन ट्राइफॉस्फेट, एनर्जी करेंसी ऑफ बॉडी. और सम अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज इन द फॉर्म ऑफ हीट. तुम्हाला माहित सांगू, फॅक्ट सांगू, ओनली 40% ऑफ एनर्जी, द टोटल एनर्जी रिलीज बाय ब्रेकडाउन ऑफ वन मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज, ओनली 40% ऑफ एनर्जी इज कंजर्व्ड एज ATP एंड 60% ऑफ एनर्जी इज लॉस्ट एज अ हीट. दैट्स व्हाई देयर इज अ इंक्रीज इन द टेंपरेचर एट अ टिश्यू लेवल. आर यू गेटिंग मी ऑर नॉट? व्हाय टेंपरेचर, बट व्हाय देयर इज इंक्रीज इन टेंपरेचर? Because there is a respiration, क्या है ये
एक्सोथर्मिक रिएक्शन है, हीट बन रही है, एनर्जी बन रही है, फक्त 40% एनर्जी दैट आर कन्वर्टेड टू एटीपी, रिमेनिंग 60% एनर्जी इज लॉस्ट एज अ हीट, दैट्स व्हाई इट इज इंक्रीज इन द टेंपरेचर एट टिश्यू लेवल. आर यू गेटिंग मी ऑर नॉट, आर यू गेटिंग मी ऑर नॉट, ते पण 38 एटीपी मॉलिक्यूल तयार होतात, तो पार्ट वेगळा आहे. हे समजलं? नाउ CO2 बढ़ रहा है टिश्यू लेवल पे, टेम्परेचर बढ़ रहा है. सर कैन यू टेल मी हाउ द एच प्लस आयन कॉन्सेंट्रेशन इज इंक्रीजिंग एट अ टिश्यू लेवल? एच प्लस आयन कॉन्सेंट्रेशन कस इंक्रीज होता? नॉ प्लीज पेटेंशन, मैं तुम्हारा तो पण समजून सांगतो. नॉ प्लीज पेटेंशन, नॉ प्लीज पेटेंशन, हाउ द एच प्लस आयन कॉन्सेंट्रेशन इज इंक्रीज ड्यू टू इंक्रीज इन कॉन्सेंट्रेशन ऑफ CO2. हे पिक्चर क्लियर झाल्याशिवाय कळणार नाही. सपोज ये जो CO2 है दोस्तों, ये जो CO2 है, सेल का मैं शेप ही चेंज कर देता हूँ, है ना. ऐसे थोड़ी कि हर शेप स्फेरिकली होनी चाहिए, हर सेल अलग अलग हो सकते हैं, ऐसा भी है. नाउ ये जो है दोस्तों CO2, ये जो CO2 बना है, नाउ प्लीज पे अटेंशन, ये जो CO2 है इसका क्या होता है टिश्यू लेवल पे? मान लो ये है ब्लड वेसल, ये ब्लड में इंटर है, ये करता है ब्लड में इंटर, और जब ब्लड में आता है या फिर टिश्यू फ्लूइड में आता है, मान लो ये आ गया इधर ब्लड में, ये होगा CO2. इस CO2 का क्या होता है पता है आपको? व्हाट हैपेंड विद दिस CO2? दिस CO2, ये जो CO2 आया है दोस्तों, दिस CO2 कंबाइंड विद वाटर, ब्लड में क्या है? वाटर. इट कंबाइंड विद वाटर, और दोस्तों क्या बनेगा? दोस्तों व्हेन इट कंबाइंड विद वाटर दैट लीड टू द फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक एसिड. एक कार्बोनिक एसिड तैयार होता है जिसका नाम है H2CO CO3 लगा है. H2 H2 C आणि हायपोक्सिमिन तो दोन H2CO3 हे कार्बोनिक एसिड नाव आहे. मॉलिक्यूल हा अतिशय अनस्टेबल, अतिशय अनस्टेबल. मी तयार झालो, मी तयार झालो, मी तयार झालो, मला ब्रेक करा, ब्रेक करा, ब्रेक करा, अरे मी तयार झालो, तयार तयार झालो, अरे मला ब्रेक करा, ब्रेक करा, ब्रेक करा, हा आहे अतिशय अनस्टेबल आणि घाई गडबड करणारा मॉलिक्यूल, त्याचं नाव आहे कार्बोनिक एसिड. ठीक आहे, तयार होताच हा ब्रेक होतो, H2CO3 तयार होताच हा ब्रेक होतो, आणि ह्याच्यापासून काय बनतो? ह्याच्यापासून एक खतरनाक आणि दोन आयन बनतात, एक पॉझिटिव्ह आणि कधी लक्षात ठेवा, कुठलाही ऍसिड ब्रेक झाला त्याचे दोन एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन बनतात, तर ह्याच्यापासून बनत असतात, लक्षात ठेवा. HCO3 मायनस HCO3, अरे हे CO3 पाहिजे, H2CO3, HCO3 मायनस, आणि आणखीन एक होईल प्लस तयार. काय तयार होईल सांगा, काय तयार होईल सांगा, डोकं लावा, काय तयार होईल? H प्लस. काय तयार होईल? H प्लस. म्हणून जब जब CO2 का कॉन्सन्ट्रेशन बढेगा तब तब H प्लस का कॉन्सन्ट्रेशन बढेगा. जब जब CO2 का कॉन्सन्ट्रेशन बढेगा तब तब ये H प्लस का कॉन्सन्ट्रेशन बढेगा. आर यू गेटिंग मी ऑर नॉट? इसलिए टिश्यू लेवल पे क्या क्या बढ़ रहा है? टिश्यू लेवल पे बढ़ रहा है दोस्तों CO2 का कॉन्सेंट्रेशन, क्योंकि वो तो बन ही रहा है. टेम्परेचर बढ़ रहा है क्योंकि हीट रिलीज हो रही है, और H+ आयन की कॉन्सेंट्रेशन ज्यादा हो रहा है एट अ टिश्यू कैपिलरी, एट अ टिश्यू कैपिलरी, क्योंकि CO2 का कन्वर्जन हो रहा है, कंबाइन हो रहा है वाटर के साथ, और बन रहा है एकदम अनस्टेबल एसिड जिसका नाम है कार्बोनिक एसिड. आणि कार्बोनिक एसिड म्हणतो, अरे मला मी बनलोय, मला ब्रेक करा, मी बनलोय, मला ब्रेक करा. आणि मग इथे एन्झाइम आहे त्याचं नाव आहे कार्बोनिक अनहायड्रेस, जगातलं सगळ्यात फास्टेस्ट एन्झाइम आहे, विच कॉजेस द ब्रेकडाउन ऑफ एच टू सीओ थ्री इन टू एच सीओ थ्री माइनस. और इसीलिए एच प्लस आयन का कॉन्सेंट्रेशन बढ़ रहा है. पर दोस्तों इसे इग्नोर मत करो, इसे इग्नोर मत करो. ओके, ये कौन है? अरे दीवाना, मुझे पहचाना, कहां से आया मैं हूं? तो मैं हूं कौन? मैं हूं बाइकार्बोनेट आयन. बहुत ही बढ़िया वैभवी आयुष, वाह, बहुत ही बढ़िया प्रतीक दान के आयुष दुर्गुड़े, ये बाइकार्बोनेट आयन है, ये बाइकार्बोनेट आयन सनमी. और व्हाट इज द इंपॉर्टेंस ऑफ बाइकार्बोनेट? व्हाट इज द इंपॉर्टेंस ऑफ बाइकार्बोनेट? ये ब्लड में बन रहा है, तो ब्लड में दो कंपोनेंट है, आरबीसी या प्लाज्मा. तो किसमें बन रहा है मैंने अभी तक नहीं कहा, कशात बनते मी सांगितलं नाही. दोन कंपोनेंट आहेत आरबीसी आणि प्लाज्मा. आरबीसी मध्ये पण बनत असतो आणि प्लाज्मा मध्ये पण बनत असतो, पण कशात सर्वात जास्त बनतो हा प्रश्न. काय बोललो? हा बायकार्बोनेट आहे नाही, काय इम्पॉर्टन्स आहे? 20 to 20, कोणीतरी विचारलं, हा 20 to 25% ऑफ बायकार्बोनेट आहे नाही, काय इम्पॉर्टन्स आहे? काय इम्पॉर्टन्स आहे बायकार्बोनेट आहे? यस हर्षल, बायकार्बोनेट आहे
70% of carbon dioxide is transported in the form of bicarbonate ion. पुढे चाललाय टॉपिक ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. पण मला तीन कंडिशन समजून सांगायचे आहेत, हे वापस या, हे सोडून द्या, फक्त एवढं लक्षात ठेवा. हे CO2 ह्या फॉर्म मध्ये पण जात असतो तिकडे लंग्सला. हे ब्लड व्हेसल आहे, काय आहे, व्हाट इज दिस, हे काय आहे दोस्तो, ये है ब्लड व्हेसल, ये है ब्लड व्हेसल. नाव नाव ये है ब्लड व्हेसल. ओके, विसरता कामा नये. मग मला सांगायचंय ग्लुकोज ब्रेकडाऊन होतं सेलमध्ये, सेलमध्ये ग्लुकोज ब्रेकडाऊन होतो म्हणजे टिश्यू लेवलला. मग आता इथं तुम्हाला पटतंय का, इथं ऑक्सिजन युटिलाइज झाला आहे. सो व्हाट हॅपन ॲट अ टिश्यू लेवल, व्हाट हॅपन ॲट अ टिश्यू लेवल दोस्तों, क्या होणार आहे टिश्यू लेवल में, पटत असलं तर सांगा, नसता नाही म्हणा. ऍट अ टिश्यू लेवल बघा, पटलं तर सांगा. देर इज दोस्तों डिक्रीज टिश्यू लेवलला, पटतंय का, डिक्रीज टिश्यू लेवलला, देर इज डिक्रीज CO2. क्यों? क्योंकि ऑक्सीजन यूटिलाइज हो रहा है. यस और नो? क्योंकि ऑक्सीजन यूटिलाइज हो रहा है. यस और नो? हाँ, यस. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. और टिश्यू लेवल पे क्या हो रहा है दोस्तों? एट टिश्यू लेवल देयर इज आल्सो इंक्रीज, क्या बढ़ रहा है, देयर इज इंक्रीज CO2, देयर इज इंक्रीज H+ आयन कॉन्सेंट्रेशन, एंड देयर इज इंक्रीज टेम्परेचर. समझते का, समझते, पाठांतर करून सांगणार आहे, पाठांतर करून चालणार आहे का नाही. देर इज इन्क्रीज CO2 वाढलं म्हणजे देर इज इन्क्रीज पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड, देर इज इन्क्रीज H+ आयन कॉन्सन्ट्रेशन, H+ आयन कॉन्सन्ट्रेशन, देर इज इन्क्रीज टेम्परेचर, देर इज इन्क्रीज टेम्परेचर. आर यू गेटिंग मी ऑर नॉट? ही ओवर ऍट अ टिश्यू लेवल, अँड दीज आर द फॅक्टर, दीज आर द फॅक्टर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर, पुढचं बोला, दीज आर द फॅक्टर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर, these are exactly factor opposite jo level pe the, yahan pe ekdam opposite condition hai. bahut hi badhiya yaar pratik, bahut hi badhiya pratik dandge, bahut badhiya vedansh, they are responsible for dissociation of oxygen from hemoglobin. so aage chalte hain, aata kala basic goshti kalte hain, ke heat ka hoy lagle sagal lakshya ka pura. so maine kaha dosto, at a tissue level, डिसोसिएशन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम हिमोग्लोबिन. कारण की थोड्या वेळासाठी पॅसेंजर उतरणार ना आता ऍटोमधनं, पॅसेंजर ऍटोमधनं उतरणार आहे, त्यांना जायचंय आपापल्या घरी, तर देर इज अ डिसोसिएशन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम हिमोग्लोबिन. आणि मग पुढचा माझा प्रश्न आहे, फॅक्टर्स विच फेवर्स द डिसोसिएशन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम हिमोग्लोबिन, ओके, ऍट टिश्यू लेवल, MCQ. फॅक्टर्स विच फेवर्स डिसोसिएशन, ओके, ते आता एकमेकाला अलग करतात, डिसोसिएशन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम हिमोग्लोबिन. कुठले कुठले फॅक्टर आहेत फ्रॉम हिमोग्लोबिन? नंबर वन, कुठले फॅक्टर आहे सांगणार आहे, कुठले फॅक्टर आहेत? नंबर वन, दर इज ते चारच फॅक्टर आहेत, डिक्रीज पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, नंबर वन. नंबर टू, दर इज इन्क्रीज, कारण की आता CO2 काय करायला, लक्षात ठेवा इन्क्रीज PCO2 पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड, लक्षात ठेवा. एवढी प्रवाशांची गर्दी आहे, तुम्ही जर एखाद्या बसमध्ये बघत असाल तर ते दुसऱ्या लोकांना उतरू सुद्धा येत नाही, पहिले लगेच चढायचा प्रयत्न करतात, तसंच आहे येत. कार्बन डायऑक्साइड ना तर हिमोग्लोबिन खाली झाला, लगेच CO2 जाऊन अटॅच होतात, तर सगळे ऑक्सिजन खाली निघून गेले हिमोग्लोबिन पासून, त्या रिकाम्या हिमोग्लोबिन सोबत लगेच CO2 अटॅच होतो, कारण की पार्शियल प्रेशर CO2 टिश्यू लेवल पे बढ गया है. नंबर तीन, दर इज इंक्रीज H+ आयन कॉन्सेंट्रेशन, इंक्रीज H+ आयन कॉन्सेंट्रेशन. नंबर चार दर इज दोस्तों इंक्रीज टेम्परेचर. ह्या सगळ्या गोष्टी
all these things, whatever goes to all these things, whatever dissociation, oxygen formation, always remember this. Always remember this. Okay? Always remember this. That is, always remember this. The factors which favors, dosto, that is dissociation decrease PO2 and increased increased H plus ion concentration and increased H plus ion concentration and increased samasta. Yeah, so and that oxygen is delivered to the tissue. Okay. And because of that, oxygen is released from hemoglobin and it is delivered to the tissue. Okay. Where it is utilized in aerobic respiration. Okay. Kya hota dosto? Okay. In tissue capillaries, tissue level capillaries, वहाँ पे क्या हो रहा है दोस्तों? वहाँ पे क्या हो रहा है? वहाँ पे ऑक्सीजन जो है, यहाँ पे जो ऑक्सीजन है दोस्तों, ऑक्सीजन इज रिलीज्ड और ऑक्सीजन इज रिलीज्ड फ्रॉम हीमोग्लोबिन, रिलीज्ड फ्रॉम हीमोग्लोबिन एंड एंटर इनटू द टिश्यू एंड एंटर ओके एंटर इनटू द tissue, enter into the tissue where okay, and in tissue, so in tissue or in cells, okay, in cells that oxygen is used in aerobic respiration. It is used in aerobic respiration for breakdown of glucose. समझते थे गोष्टी? So there is a one concept of oxygen. लक्ष्य था. There is a concept of दोस्तों oxygen hemoglobin dissociation curve. या फिर simple उसे बोलते हैं oxygen dissociation curve. तो कैसे करोगे? Let's discuss the concept of ऑक्सीजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर. बेसिक गोष्टी कळल्या का मला? पुढे जाऊया. इतपर्यंत क्लियर आहे. 97% ऑफ ऑक्सिजन बद्दल बोलतोय, 3% डायरेक्ट प्लाज्मा थ्रूच यायला लागले. आता दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन चा अर्थ तुम्हाला कळला. व्हाट इज मीन बाय पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन? इट मीन्स दोस्तों, इट इज द प्रेशर कॉन्ट्रीब्युटेड बाय ऑक्सिजन in, it is partial pressure of oxygen, lakshata, it is partial pressure of oxygen in the mixture of gases. Talamaya partial pressure of oxygen, or it is the pressure of oxygen in mixture of gases. Talamaya PO2. And here terminology, that is the percentage saturation of hemoglobin with oxygen. Yala kaya manas, zara lakshata. There is one terminology, dosto. एक है परसेंटेज सैचुरेशन, परसेंटेज सैचुरेशन ऑफ हीमोग्लोबिन. हा शब्द खूप मोठा आहे. परसेंटेज सैचुरेशन ऑफ हीमोग्लोबिन विथ किसके साथ? विथ ऑक्सीजन. विथ ऑक्सीजन हा शब्द काय? Percentage saturation of hemoglobin with oxygen means, दोस्तों, it is the saturation of hemoglobin by the oxygen molecule. तो क्या होता है percentage saturation? मान लो ये है दोस्तों hemoglobin molecule, ये है hemoglobin molecule, ये है hemoglobin, okay? पहले तो शब्द समझ के लेंगे, इसका मतलब क्या है? ये जो पूरा phrase है actually, this is not word, single word, ये पूरा phrase है. तो मान लो ये है हीमोग्लोबिन, ये है हीमोग्लोबिन, ये है हीमोग्लोबिन, ये कौन सा मॉलिक्यूल है? ये है
जरा बड़ा करते हैं, यह है हीमोग्लोबिन, यह है हीमोग्लोबिन, ओके। नाउ इसका नाम है हीमोग्लोबिन, और इस हीमोग्लोबिन में दोस्तों ये जो हीमोग्लोबिन है, ओके, ये है हीमोग्लोबिन, ये पूरा हीमोग्लोबिन है, क्या है ये पूरा हीमोग्लोबिन, हीमोग्लोबिन, ओके। तो आपने इसे रेड दिखाना चाहिए, तो रेड पेंट जरा दिखता नहीं है, और इस हीमोग्लोबिन के पास यहाँ पे ये जो हीमोग्लोबिन है दोस्तों, इस हीमोग्लोबिन के पास क्या है, आप अगर देखोगे तो 1, 2, 3 and 4 साइट है, कितने साइट है, 1, 2 और 3, 4 साइट है, ये दिसाले तुम्हारे है स्पेशलाइज्ड साइट, है स्पेशलाइज्ड साइट दिसाले तुम्हारे, है स्पेशलाइज्ड साइट दिसाले, these are the site for attachment of dosto, these are the site for attachment of oxygen, jitha heme hai and the heme or iron hai as imagine kar, okay, char site hai jitha oxygen attach hona hai, ha char site hai, to ata tumhi mala shikvayche, tumhi mala sangayche, lakshat theva oxygen ite attach hona hai mulanno, ata ha char paiki pahila oxygen ite yeun attach jala, पहला ऑक्सिजन मॉलिक्यूल इथेन अटॅच झाला आहे, तुम्ही मला सांगायचे की परसेंटेज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन ऑफ एचबी विथ ऑक्सिजन किती झाले, कितना परसेंटेज सॅच्युरेशन हो गया, परसेंटेज सॅच्युरेशन बहुत बढ़िया, कितना परसेंटेज में बोलो, कितना सिंपल है, कितना झाला परसेंटेज सैचुरेशन, ठीक है, इतना परसेंटेज सैचुरेशन कितना झाला, लक्षात ठेवा चार पैकी एक साइट ऑक्युपाय झाली आहे, तर 25% कितना हो गया, 25%, आता तीन जागा राहिल्या, तीन बरं, दुसरा ऑक्सिजन इथे येऊन अटॅच झाला, लक्षात ठेवा, आणि आता परसेंटेज सैचुरेशन किती झालं, परसेंटेज सैचुरेशन ऑफ हिमोग्लोबिन बाय ऑक्सिजन, हा शब्द अगोदर समजून घ्या, कितना हो गया 50% परसेंटेज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन बाय ऑक्सिजन, हा शब्द कळत नाही, एवढं मोठं वाक्य आहे, तर किती झालं 50%, तिसरा पण ऑक्सिजन येऊन अटॅच झालेला आहे, तिसरा पण ऑक्सिजन येऊन विराजमान झालेला आहे, ना व्हाट इज द परसेंटेज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन बाय ऑक्सिजन, कितना हो गया दोस्तों 75%, चला 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 टिश्यू एक सीट खाली, चलो टिश्यू, ये कौन बोल रहा है, हीमोग्लोबिन, और फिर ये चौथा ऑक्सीजन भी आ गया दोस्तों, और यहाँ पे कितना हो गया परसेंटेज सैचुरेशन ऑफ हीमोग्लोबिन ऑक्सीजन, ये तो सर याला क्या नाम है सर 100%, हाँ बेसिक कॉन्सेप्ट है, ये बेसिक कॉन्सेप्ट लक्षात, आणि हे कशावर डिपेंड असू नये, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर विच अफेक्ट दिस अटॅचमेंट ऑफ ऑक्सिजन ऑफ हिमोग्लोबिन, सिंगल वन, एक मिनिट राहिला, क्या बात, कोणसा पार्शियल प्रेशर कसतो खेळाव नाही, वा अक्षय, पीओ टू वर डिपेंड आहे, जितना ज्यादा पीओ टू उतना फास्ट सैचुरेशन हो जाए, जितना ज्यादा पीओ टू, जितना ज्यादा पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सीजन, उतना ज्यादा ये फास्ट हो जाएगा सैचुरेशन ऑफ हिमोग्लोबिन विद ऑक्सीजन, ऑटो भरायचं कशावर डिपेंड आहे, ऑटो रेल्वे स्टेशनवर उभा आहे आणि ते ऑटो भरायला कशावर डिपेंड आहे, प्रवाशावर डिपेंड आहे का नाही, जेवढे प्रवासी रेल्वेच भरून आले तिकडून नांदेडकडनं लगेच ऑटो भरत एक मिनिटात, आणि रेल्वे नाही काय नाही, एक तास भरी उभा राहिलं तरी ऑटो भरेल का, नाही, ऑटो भरल का हो का नाही सांगा, भरल का नाही, प्रवासीच नाही तर ऑटो भरल का नाही, त्याला प्रवासी लागतात, रेल्वे आली की अचानक खूप सारे प्रवासी येतात आणि ऑटो लगेच भरतो, तसंच आहे, हे जर सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन व्हायचं असेल विथ ऑक्सिजन, तर ऑक्सिजनची गरज आहे, आणि त्याला त्या भाषेला म्हणतो आपण पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन,
जितना ज्यादा पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सीजन उतना ज्यादा यह एसोसिएशन हो जाएगा, बढ़ता है का। आता तरी पर ये कसं आहे ना, डायरेक्ट मी जर तुम्हाला बोललो की ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन तो असंच असतो, ग्राफ इज प्लॉटेड अगेन्स्ट द परसेंटेज सॅच्युरेशन ऑफ ऑक्सिजन विथ हिमोग्लोबिन अँड पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अँड शिफ्ट टू लेफ्ट इन लंग्स अँड शिफ्ट टू राईट इन टिश्यू अँड शिफ्ट टू लेफ्ट इंडिकेट द असोसिएशन ऑफ ऑक्सिजन विथ लंग्स अँड शिफ्ट टू राईट इंडिकेट द डिसोसिएशन ऑफ shift to left indicate the association of oxygen with hemoglobin and shift to right indicate the dissociation of oxygen from the hemoglobin and part karai the sigma shift kar ye nahi samjhalo he tumhala base karna garjeche percentage saturation of hemoglobin ha jari ekda shabd kala tumhala aajcha lecture madhe pan tari bacha and tumhala he jari kalle ki are h plus ion ka baro vaadte tissue level tumhala he jari kalle ki temperature ka vaadte tissue level la तुम्हाला हे जरी कळलं की CO2 का आवडतो पिशवला, हे जरी कळलं तरी बस आजचं लेक्चर सार्थक झालं। कन्सेप्ट कळण्यावर लक्ष फोकस करा 11वी मध्ये, ओके, समजण्यावर फोकस करा, ग्रास्पिंग वर फोकस करा, मला हे कळलं पाहिजे, ठीक आहे। थँक्यू सो मच, थँक्यू, रुकते दोस्तों, ओके, कल बात करेंगे। ये जो कर्व है कि शिफ्ट टू राइट शिफ्ट टू लेफ्ट आणि उद्याचा बहुत शिफ्ट हो गया, आता खूप सारे इफेक्ट आहेत, हॅमबर्गर फिनॉमिनॉन, बोवर्स इफेक्ट, ते काय त्याच्या घरचे नाही, ते आपल्या बॉडीमध्येच होतात, पण त्यांनी डिस्कवर केलं तर स्वतःचं नाव देत। आमच्या महाराजाने 350 किल्ले मानले, एकाला नाव दिलं नाही, आमच्या बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं, कधी ऑथर म्हणून स्वतःचं नाव दिलं नाही, आमच्या विवेकानंदांनी एवढं मोठं नॉलेज मांडलं जगाला, कधी त्याचा हक्क दाखवला नाही। आणि हे बोवर्स हॅमबर्गर, ठीक आहे, एक काय डिस्कवर करतात एक रिॲक्शन बॉडीमध्ये, स्वतःचं नाव देतात। कोण ग्रेट आहे इंडियन लोक कधी ग्रेट कोण आहे, ग्रेट कोण आहे, आम्ही एवढं मोठं साम्राज्य उभा करतो, खूप सारं करतो, पण कधीही उदो उदो केलेलं नाही, लक्ष। आणि एक साधं रिॲक्शन काय डिस्कवर केलं, लगेच बोहर सिफेक्ट, बघूया ओडिशाला काय असतं बोहर सिफेक्ट। चला, थँक्यू सो मच, थँक्यू, ओके, हम आज बॉटनी में भी जाके आए, ठीक आहे, चला। तो ये है दोस्तों, एक दिवस हम लिविंग वर्ल्ड हा फर्स्ट टॉपिक आहे बायोलॉजीचा, आणि एन्व्हायरमेंटल इश्यू हा शेवटचा टॉपिक आहे 38 12th मध्ये। एक दिवस लिव्हिंग वर्ल्डचा कॉन्सेप्ट एन्व्हायरमेंटल इश्यू मध्ये लागू झाला पाहिजे। भेळ कॉन्सेप्ट शिकवलं का मी तुम्हाला, भेळ कॉन्सेप्ट, भेळ कॉन्सेप्ट माहिती का नाही, ठीक आहे, ठीक आहे, हा तसं आहे, थँक्यू सो मच, काय डाउट असतील विचारा। हा सर, कालचा पीडीएफ भेटलंच नाही, कालचं पीडीएफ भेटलं नाही का, बरं पाहिजे। हॅपी डॉक्टर्स डे तुम्हाला सर्वांना, हॅपी डॉक्टर्स डे, आणि 2024 हा डॉक्टर्स डे आहे, तुम्ही तुमच्या मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही सेलिब्रेट करावा ऍज अ फर्स्ट इयर एमबीबीएस स्टुडंट म्हणून, ठीक आहे। परमिशन एच प्लस सायन्स सांगायला, अरे सांगणार आहे मी परत परत, ते येणार आहे, ते येणार आहे बेटा, एकदा उगा, ते आता जस्ट पुढची गोष्ट आताच सांगितली, ते येणार आहे, तसं ते एच प्लस सायन्स बनतं, त्याचं पण काय होतंय सगळं आहे। सर काल लेक्चर नाही झालं म्हणून नो पीडीएफ, हा कालचं पीडीएफ पीकेचं लेक्चर नाही झालं, मी जरा बाहेर होतो, ठीक आहे। 2022 मध्ये आमचं डॉक्टर्स डे, 2022 मध्ये कुठं आहे, मी 23 ची एक्झाम देणार आहेत ना, मे 23 ला एक्झाम देणार, मग जुलै मध्ये तोपर्यंत तुमचा रिझल्ट येईल, तोपर्यंत आलेलं नसणार, जुलैच्या पहिल्या वीक मध्ये ऑगस्ट मध्ये प्रोसेस चालू होईल, मग ते 24 ला होऊन जाईल, प्लीज अपलोड करा। आय मीन नॉट अंडर, हा आय हॅव डाऊट इन पीके, विचारा सर, आय हॅव डाऊट इन पीके, विचार आयुष, ते आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्क्रीज इन टेम्परेचर, काय विचारलं थांबा, इन्क्रीज इन टेम्परेचर असं मुळे आपण जेव्हा एक्सप्लेन करतो तेव्हा गरम वाटते, तसं नाही आहे ते बादल, बादल तसं नाही आहे, आपण एक्सप्रेशन करतो त्यावेळेस नेहमीच गरम वाटत नाही, त्याचं कारण सांगतो की आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस आणि ऍटमॉस्फिअर टेम्परेचर किती असतं, रूम टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस, म्हणून आपली हवा ही गरम, आणि किती 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वरनं तिथून यायला असं त्याचा अर्थ, ठीक आहे, बरं ठीक, मिस झालं तर लेक्चर अपलोड करतो, बरं ठीक। मला पीओ टू कधी वाढतो, पीसीओ टू कधी कमी होतो ते मला नाही समजलं, वा आशिष, टेम्परेचर एच प्लस कधी कमी होतो ते पण नाही कळलं, बरं ठीक। आता थँक्यू आशिष, हे उद्या चालेल, मी अगोदर हे एक्सप्लेन करत मग पुढे जाऊ, ते सांगितलं मी पण सांगतो,
लंग्स लेवलला पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन वाढतं, कारण की आपण श्वास घेतो म्हणून ते ऑक्सिजन आतमध्ये जातो, म्हणून ते लंग्सला त्याचे लेवल वाढते. कार्बन डायऑक्साइड आपण बाहेर फेकतो म्हणून लंग्स लेवलला कार्बन डायऑक्साइड कमी असतो. चला हे एक्सप्लेन करूनच पुढे जातो, लेक्चर अपलोड करतो. एकच मिनिट, सर वाय फिटल हिमोग्लोबिन हॅज हायर अफिनिटी? कारण त्याचं थोडस स्ट्रक्चर वेगळं, त्याच्यामध्ये ना काय अल्फा टू बीटा अल्फा टू गॅमा टू आहे, तर त्यामुळं काही बेसिक गोष्टी किंवा काही अरेंजमेंट त्या प्रोटीनची वेगळी आहे, त्यामुळं इट हॅज अ हायर अफिनिटी फॉर द ऑक्सिजन दॅन द अडल्ट हिमोग्लोबिन. एक परत मी येऊला, आय एम नॉट अंडरस्टँडिंग व्हॉट इज अफिनिटी. आयुष सोनी, अरे अफिनिटी म्हणजे क्लोजनेस रे, अफिनिटी म्हणजे क्लोजनेस. इंग्लिश शब्द आहे तो, अफिनिटी म्हणजे क्लोजनेस. चाहत म्हणतो, समजा दोन गोष्टी अटॅच होण्याची इच्छा. समजा मी आहे हिमोग्लोबिन, मी आहे हिमोग्लोबिन, लक्षात ठेव माझ्या ह्या बाजूला आहे कार्बन मोनॉक्साईड आणि ह्या बाजूला आहे ऑक्सिजन, कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्सिजन. आता दोघं पण मला अटॅच होऊ इच्छिता, ठीक आहे. समजा ह्या खांद्यावर माझ्या तुम्ही हनुमान आणि ते राम लक्ष्मण बघित असं, ह्या खांद्यावर माझ्या सीओ कार्बन मोनॉक्साईड बसवू इच्छितो आणि ह्या खांद्यावर ऑक्सिजन बसवू इच्छितो. पण मी असा एवढा सक्षम नाही की मी दोघांना पण अटॅच करेन, मी कोणत्या तरी एकालाच अटॅच करणार, मी कोणत्या तरी एकालाच अटॅच करतो. अलग लक्षात, माझ्या खांद्यावर बसवायला जागा आहे आयदर कार्बन मोनॉक्साईड किंवा ऑक्सिजन, पण दोन्ही पण मग ऑक्सिजन आला मला बसवू द्या तुमच्या खांद्यावर, कार्बन मोनॉक्साईड मला 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 बसवते मला बसवते लागेल लोडायला जर बघ दोन लेकर आहेत छोटे छोटे, एकदम एकदम स्ट्रॉंग अफिनिटी कार्बन मोनॉक्साईड मला बसायचं मला बसायचं मला बसायचं, येऊन लगेच चढायला मी सुरुवात करेन, ठीक आहे. ऑक्सिजन त्याला तेवढी अफिनिटी नाही त्याच्या माझ्या मधून ऑक्सिजन मध्ये, जी अफिनिटी कार्बन मोनॉक्साईड ची आहे हिमोग्लोबिन सोबत, ठीक आहे. मग कार्बन मोनॉक्साईड ची अफिनिटी जास्त, ठीक आहे, त्याची इच्छाशक्ती जास्त आहे हिमोग्लोबिन सोबत अटॅच होण्याची, आणि किती 250 टाइम जास्त, 250 टाइम जास्त. म्हणून कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्सिजनची लेवल जर सारखीच असेल तर कार्बन मोनॉक्साईड हिमोग्लोबिन सोबत अटॅच होतो. आयुष बेटा कळलं काय, ठीक आहे. चला सर, यस्टरडेज डीपीपी ऑफ पीके वॉज फुल ऑफ डाऊट, क्लिअर डबल लेअर एम सी बर, ठीक आहे. यस यस सांगा, ओके. काही स्टडी टिप्स सांगा बर. 2024 मध्ये आमचा फर्स्ट डॉक्टर, यस खूप जास्त झाला सर. मग एम टी सी बर, एम्स दिल्ली. डाऊट्स विचारा रे, डाऊट सर डाऊट्स विचारा. हिमोग्लोबिन लेवल मतलब, हिमोग्लोबिन लेवल मतलब बेटा की ब्लड मध्ये 100 ml ऑफ ब्लड जर घेतले, 100 ml ऑफ ब्लड, 100 ml म्हणजे तू इमॅजिन कर थम्सअपची बॉटल ही 300 ml, छोटा थम्सअप 200 ml, त्याच्यापेक्षा निम्मा कर 100 ml, पॅराशूटची वगैरे बॉटल असते 100 ml, तेवढं ब्लड घेतलं तर त्यामध्ये 12 ते 16 ग्राम हिमोग्लोबिन दिलं, त्याला लेवल म्हणतात. 12 ते 16 ग्राम हिमोग्लोबिन असतं पर 100 ml ऑफ ब्लड, कळतंय. ही अशी लेवल असते, ते जर तेवढं असेल तर आपण नॉर्मल कन्सिडर करतो. आपण जे म्हणतो की आपल्या बॉडीमध्ये खूप हीट आहे तर ती एनर्जी पासून निघालेली असते का? यस, असतो. तिथून तर निघते, कुठून? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. काल आता ग्लुकोज जर ब्रेकडाऊन झालं तर सगळ्याला सगळ्या ग्लुकोजचं कन्वर्जन एटीपी मध्ये होतं का? नाही, एनर्जी रिलीज होते. फक्त त्याच्यातली 40% एनर्जी इट इज युटिलाइज फॉर कन्वर्जन ऑफ और फॉर्मेशन ऑफ एटीपी. 60% ऑफ एनर्जी इज लॉस्ट एज अ हीट. आपण एक एमसीक्यू आहे, टॉपिक आहे रेस्पिरेशन हायर प्लांट. 40% ऑफ एनर्जी इज कन्झर्व्ड एज अ एटीपी. हा पण एक एमसीक्यू सर. ते पर्सेंटेज सॅच्युरेशन नाही कळलं. स्वराज सोपं आहे, पर्सेंटेज सॅच्युरेशन म्हणजे अरे 4 ऑक्सिजन मॉलिक्युल बाइंड होऊ शकतात एका हिमोग्लोबिन सोबत. एक बाइंड झाला म्हणजे किती झाला? ह्या शब्दाला, ह्या सॅच्युरेशन ह्या शब्दाचा अर्थ करायला तुला बाकी इथं प्रॉब्लेम आला तुला. सॅच्युरेशन, सॅच्युरेशन म्हणजे एक ऑक्सिजन मॉलिक्युल बाइंड झालं तर 25% सॅच्युरेट झालं, 3 जागा आणखीन अनसॅच्युरेटेड आहे, 3 जागा आणखीन डेप्रोमाइड म्हणजे अनसॅच्युरेटेड. 2 ऑक्सिजन मॉलिक्युल झाले म्हणजे 50% सॅच्युरेशन झालंय. म्हणजे तुम्हाला कुठला एखादा शब्द कधी नाही कळाल म्हणून तुम्हाला कॉन्सेप्ट, तर जो शब्दाचा अर्थ करत नाही तो डिक्शनरी मध्ये बघत सर तुम्हाला कळायला नाही. तर इथं 50% सॅच्युरेशन झालं, 50% आणखी अनसॅच्युरेशन होतं, 3rd अटॅक झाला, 75% सॅच्युरेट झालं म्हणजे अॅक्युपाय झाला. सॅच्युरेशन म्हणजे अॅक्युपेशन, आणि नंतर सगळं झालं तर 100% सॅच्युरेशन झालं.
म्हणजे 100% ऑक्युपेशन झालं असं त्याचा अर्थ आहे. मी काल ऍडमिशन केलं आहे आता काय करू. चैतन्य सी एच आय का ए आय बी 1239 काही नाही एकच मेसेज देईल तुला रोजचा अभ्यास रोज करणे. काही दिवसातच हे टॉपिक जेवढे समजावे तेवढे करणे. काही दिवसात दुसरे टॉपिक चालवतील आणि किंवा ह्याचे हळूहळू मागचे रेकॉर्डेड लेक्चर बघणे तुला जर आत्ताच करायचं असेल तर रोजचा अभ्यास रोज करा. काही दिवसातच लिंक लागून जाईल. ठीक आहे सर मी काल झालं ते. हां सर या प्रोसेसमध्ये कधी डिस्टर्बन्स येत नाही का. नाही 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 येत. येऊ शकतो मग त्याला हायपोक्झिया म्हणतो. जरा का ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन नव्हतं सर असं होतं. ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन नसतो. यस तुम्ही जर कधी गेला असताल समजा रोहतांग पास माहिती तुम्हाला कुठे आहे. मनालीच्या वर आहे. लडाख आणि मनालीच्या वर एक प्लेस आहे रोहतांग पास हिमालयामध्ये. आम्ही गेलो होतो हा हिमाचल प्रदेश मध्ये हिमालय पर्वत रोहतांग पास. ते बरंच म्हणजे समुद्र सपाटीपासून बरंच उंचावर आहे. ते तिथे ऑक्सिजनचे लेवल कमी आहे. मग ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन नाही हे सगळं थोडस डिस्टर्ब होईल. किंवा तुमच्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिनच नाही अॅनिमिया झाला तुम्हाला त्यावेळेस पण डिस्टर्ब होईल. बऱ्याच गोष्टी ते डिस्टर्ब होत. नंतर विचारलं सर ते पर्सेंटेज सॅच्युरेशन नाही कळेल. सर सांगितलं बघा PO2 इज मोर एक्सपायर्ड. सर तसं सर कळलंच नाही. PO2 इज मोर एक्सपायर्ड मी कधी बोललो असं नंबर आता. सर ते पर्सेंटेज सॅच्युरेशन नाही कळेल सांगितलं ना. सर व्हॉट इज द SpO2. तेच आहे तेच आहे. SpO2 म्हणजे सॅच्युरेशन आहे. ओके ऑक्सिजनचे लेवल आहे आता. SpO2 म्हणजे काय. हे ऑक्सिजनचे लेवल आहे बॉडीमध्ये. SpO2 जे म्हणाल ना ऑक्सिजन लेवल कमी झाली ऑक्सिजन लेवल कमी झाली तेच आहे. ऑक्सिजन लेवल कमी होणं म्हणजे तेच आहे. SpO2 म्हणजे तेच असतं. ठीक आहे सॅच्युरेशनच आहे. SpO2 PO2 तुम्हाला तर माहित आहे काय. PO2 इट इज मीन बाय PO2. PO2 म्हणजे काय सांगणार आहे. PO2 काय. दॅट इज पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. त्याचं सॅच्युरेशन. कमेंट येतात मला तुमच्याजवळ पण त्या खूप जास्त आहेत त्यामुळे ते मला आन्सर करता येत नाही. मायोग्लोबिन इज अ. सर तुम्ही म्हणल्यानुसार मी तुम्हाला कॉल लावला होता पण तुम्ही नेटवर्क करू शकत नाही. परत लावा जा बेटा. जस्टेशन पिरियड मध्ये थांबा. जस्टेशन पिरियड मध्ये मदरला ऑक्सिजन कमी मिळत का. नाही पण थोडस अॅनेमिया होण्याचे चान्सेस असतात पुष्कळ. ऑक्सिजन कमी मिळत नाही म्हणून आपण सुरुवातीलाच लक्षात ठेवा सुरुवातीलाच खरं तर काय असतं माहितीये का. दोन प्रेग्नन्सीच्या पण 1-2 महिना अगोदर फॉलिक ऍसिडच्या टॅबलेट वगैरे सुरू करतो. ठीक आहे की हिमोग्लोबिन वगैरे जास्त व्यवस्थित बनावा म्हणून आयर्न टॅबलेट वगैरे सुरू करतो प्रेग्नन्सीमध्ये. ठीक आहे कारण की हिमोग्लोबिन जास्त बनावा कारण की ते डायल्युशनल अॅनेमिया होऊ शकतो. कारण की ब्लड व्हॉल्यूम वाढते पण हिमोग्लोबिन तेवढंच होतं असेल. सर मायोग्लोबिन प्रेझेंट ओनली इन ह्युमन. नाही असं नाही बेटा. मायोग्लोबिन हे मसलमध्ये असतं. ह्युमनमध्येच असतं का असं नाही. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय तर मिक्सचर ऑफ गॅसेसमध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअल गॅसचं प्रेशर त्याला म्हणतात पार्शियल प्रेशर. आणि समजा 4-5 गॅसेस आहेत तर जर का ऑक्सिजनचं प्रेशर किती विचारलं तर ते झालं त्याचं पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. सर इफ नो ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर देन पर्सेंटेज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन डिक्रीज होईल का. विधी काय आताच बोललो ना डिक्रीज होईल बेटा. रोहतांग पासला गेलाय लडाखला गेलाय आणखी वर गेलाय काश्मीर मध्ये एकदम उंच जिथं सियाचिनला गेला जिथं ऑक्सिजन लेवल एकदम कमी. तर हे सॅच्युरेशन होणार नाही एवढं. 70-60% सॅच्युरेशन. ओके सर आपल्या बेगच्या 11th लेक्चर मध्ये TMB झालं होतं ना म्हणून अपलोड केलं नाही. हा बरोबर एकदा झालं होतं. व्हॉट इज द फंक्शन ऑफ न्यूसेलस आफ्टर द फॉर्मेशन ऑफ आर्चिगोनी अँड बिफोर फर्टिलायझेशन. आयुष दुर्बळ. फंक्शन ऑफ न्यूसेलस आफ्टर फॉर्मेशन ऑफ आर्चिगोनी अँड बिफोर फर्टिलायझेशन इट प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द फिमेल गॅमेटोफाइट. ते फिमेल गॅमेटोफाइट तयार झाले त्याला ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं. इट इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. सर कॅन हिमोग्लोबिन ट्रॅव्हल विथ 2-3 ऑक्सिजन मॉलिक्युल. यस पण जनरली तो 4-5 ऑक्सिजन मॉलिक्युल जाऊ शकतो. कधी कधी
कमी पण होऊ शकतं तसं. ओके एकदा रिवाइज करा ना मागची स्लाइड. सर इपिकार्डियम मीन्स काय प्लीज सांगा. ते पुढचा पार्ट आहे इपिकार्डियम, एंडोकार्डियम, मायोकार्डियम, ते डिझाईन लक्षात ठेवा. कव्हरिंग ऑफ हार्ट, पेरिकार्डियम एक कव्हरिंग आहे आणि डबल मेम्ब्रेन आहे पेरिकार्डियम आणि त्याचे पार्ट असतात इपिकार्डियम, मायोकार्डियम, ओके एंडोकार्डियम. हे पेरिकार्डियमचे तीन पार्ट आहे. ठीक आहे, हार्टचे लेयर आहे इपिकार्डियम, मायोकार्डियम लक्षात. पेरिटोनियम म्हणजे, पेरिटोनियम म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटी बेटा, त्याच्यामध्ये एक पुन्हा एक आणखी एक कव्हरिंग आहे, तिने पूर्ण आतमधून ॲबडॉमिनल कॅव्हिटीला लाईन केलं आहे, त्याला म्हणायचं पेरिटोनियम, त्याला म्हणायचं पेरिटोनियम. कसं सांगताय, इमॅजिन कर तू आता बाजारामध्ये गेले बेटा, ते आता कोणी माझं एक रूल बनवू, एक जण प्रश्न विचारला ते ऐका, बाकीच्या प्रश्न विचारला त्याला काय अर्थ नाही. माझं असं वाटतं हे डाऊट सेशन म्हणजे एक जणाचं मी आन्सर झपायचं माझं 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 हे कसं शक्य नाही. थोडस काही रूल तुम्हाला माहित नाही काम द्यायचं, तुम्ही 100 100 डाऊट विचारायला, मग तुम्ही नंतर माझं कोणी मला एकदा मेसेज करा, मी 15 वेळेस मेसेज केला सर तुम्हाला, तुम्ही बघितलं नाही, शक्य नाही ना. तुझा मेसेज उठून मिली सेकंड वर चालला, ते तुमच्याच हातात आहे, मी काहीच करू शकत नाही. एक जणाने प्रश्न विचारला तर थोडस त्याचं मी आन्सर सांग तसं ते थांबावं, पुन्हा दुसरा घेतो मी. आलं शक्य एखादा डाऊट सेशन पण अरेंज करूया मी सॅटरडेला. विधीचा आन्सर सांगतो की तिने प्रश्न विचारला काय काय प्रश्न विचारला होता तिने विचारा एकदा परत भेटून. पेरिटोनियम म्हणजे हा सिम्पल पेरिटोनियम म्हणजे काय ऑनमेट करून पण घेत जातो पण ते किती कलबल होईल ते पण करतो. बरं ठीक आहे, पेरिटोनियम म्हणजे काय तर लक्षात ठेव, पेरिटोनियम म्हणजे ऍबडमन मध्ये जी कॅव्हिटी, त्या ऍबडमनल कॅव्हिटीला एक कव्हरिंग लाईन केलं, त्या कव्हरिंगला म्हणायचं पेरिटोनियम आणि त्या कव्हरिंगच्या आतमध्ये सगळे विस्तरण होतं, स्टमक, लिव्हर, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, पॅनक्रियास, ह्या त्या बॅगच्या मध्ये पेरिटोनियल जी बॅग आहे पेरिटोनियल कव्हरिंग त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल तू मार्केटमध्ये गेलीस आणि घरून एक पिशवी गेलीस वायरची वगैरे किंवा एक कपड्याची बॅग घेऊन गेलीस काहीतरी आणायला आणि मग काय काय कपडे घेतलीस तू, तुला तिथून एक कॅरी बॅग दिली चांगली प्रॉपर प्लास्टिकची कॅरी बॅग आहे, चांगलं प्लास्टिक आहे आणि तू त्या पिशवीमध्ये ठेवलीस. ती मेन पिशवी जी आहे तुझी, ती मेन पिशवी म्हणजे काय आहे, मेन पिशवी म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटी आणि त्या दुकानात मिळणारी कॅरी बॅग म्हणजे पेरिटोनियल, पेरिटोनियम आहे आणि त्याच्या आतमध्ये असलेले कपडे म्हणजे विसरल ऑर्गन आहेत किंवा ॲबडॉमिनल ऑर्गन आहेत, असं ते पेरिटोनियम असत. असं पेरिटोनियम इमॅजिन कर, पिशवीत पिशवी जसं असतं ना तसं. सर म्हणजे हिमोग्लोबिन, बर हिमोग्लोबिन सगळ्या बॉडीमध्ये फिरून दोन्ही ऑक्सिजन आणि CO2 ला टिश्यू मधून घेऊन एक्सपायर करतो का? मला नाही कळत, नाही चुकीचा कॉन्सेप्ट पकडायला लागला तू. हिमोग्लोबिन काय करतो स्वराज एका भाषेत सांगतो, हिमोग्लोबिन काय करतो लंग्स लेवलला, लंग्स लेवलला ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि त्या ऑक्सिजनला टिश्यू लेवलला घेऊन जातो आणि तिथं त्या टिश्यू लेवलला गेल्याच्या नंतर तो ऑक्सिजनला तिथे सोडतो आणि त्या टिश्यू एक बस आहे हिमोग्लोबिन म्हणजे त्या टिश्यूच्या तिथे खूप सारे कार्बन डायऑक्साईड आहेत, तिथल्या कार्बन डायऑक्साईडला घेतो आणि मग लंग्स लेवलला होतो आणि म्हणून इथून ते कार्बन डायऑक्साईड त्या हिमोग्लोबिन पासून दूर जातात निघून जातात आणि ते बाहेर फेकले जातात आणि तिकडे टिश्यू लेवलला तो ऑक्सिजन युटिलाइज होतो. असा कॉन्सेप्ट, हिमोग्लोबिन इज लाईक अ बस ट्रान्सपोर्ट व्हेकल सारखं काम करतं बेटा. ठीक आहे, ऑक्सिजनला घेऊन जातो लंग्स कडून टिश्यू पडे आणि कार्बन डायऑक्साईडला घेऊन जातो टिश्यू कडून लंग्स पडे, असं काम करतो. ठीक आहे, हिमोग्लोबिन. सर वी इन्स्पायर विच ऑल्सो कंटेन अदर गॅसेस व्हाय हिमोग्लोबिन नेव्हर रीच विथ देम, रिएक्ट विथ देम. ते त्याच्यामध्ये ती ॲबिलिटीज नाही, कुठलाही मॉलिक्युल कोणासोबत रिॲक्ट होत नसतो, ते नेचर आहे. हिमोग्लोबिनवर ऑक्सिजन बाइंडिंग आणि खास करून कार्बन डायऑक्साईड बाइंडिंग साईडच आहेत आणि आणखीन एक आहे दॅट इज अ कार्बन मोनॉक्साईड, ह्या तीन गॅसेस सोबत तो बाइंड होतो, बाकीच्या सोबत तो बाइंड होतो. नायट्रोजन पण हवेमध्ये असतो पण लंग मध्ये जात नाही, कारण किंवा ब्लड मध्ये जात नाही नायट्रोजन का,
कारण की नायट्रोजनचं पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजन इन एलोवल आहे आणि पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजन इन ब्लड कॅपिलरी सेम असतं, म्हणून ते पुढे जाण्याचा काही संबंध नाही, तिथूनच वापस असेल. सर हिप्नोस्पोर कशा कशामध्ये प्रेझेंट असतात? हिप्नोस्पोर बघून सांगतो, कुठे बघून सांगतो, कुठं वाचलं तू? स्पेशली कवरिंग अराउंड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. येस, अराउंड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. येस, आतमधल्या साईडला आहे. त्याला म्हणायचं पेरिटोनियम, त्याला म्हणायचं पेरिटोनियम. त्याच्या आतमध्ये सगळे विसरू लागणार नाही. ठीक आहे, तुम्ही माईक लावा जाणं सर, नीट आवाज येत नाही. ते माईकच आहे बेटा, हे काय ते माईकच आहे. हा, हे काय आहे? माईकच आहे. असं इरिटेट होऊन नका बोलत जाऊ एखाद्या टीचर सोबत, है ना? असं इरिटेट होऊन नका बोलत जाऊ, है ना? तुम्ही काय तुमचे प्रश्न असतील तुम्ही लँग्वेज जरा व्यवस्थित वापरत चला. तुम्ही टीचर सोबत बोलता एक रिस्पेक्ट ठेवा त्या माणसाचा, है ना? तुम्ही माईक लावत जाणार सर, है ना? हे तुला दिसलं नाही का? हे माईकच आहे ना, है ना? तुमच्या हातात बटन आहेत म्हणून काही पण टाईप नका करायचं, त्याला पण एक लेवल ठेवा त्या गोष्टी. येतं लक्षात? HBO2 of RBC is basic, true or false? Oxyhemoglobin of RBC basic. Basic म्हणजे acidic or basic असं विचारायचं का? ब्रेन मध्ये इंजेक्शन देतात कारण ते हार्ट कडे जातात म्हणून. यस मौसमी, बहुत ही बढिया. यस, ते हार्ट कडे जातो ब्लड आणि ब्लड त्या हार्ट कडून पुन्हा सगळ्या बॉडी मध्ये जात असत, म्हणून हिमोग्लोबिन मध्येच हिम हिमोग्लोबिन मध्येच हिम असं ऑक्सिजन कॅरी करत ना. जरा स्पष्ट विचारायचं, हे कळालं नाही मला काय म्हणायचं. हिमोग्लोबिन मधलं हिम हे असंच ऑक्सिजन कॅरी करत नाही. टाईप ऑफ, यस सर, बर. वेदांश बघतो बेटा काय क्वेश्चन आहे, एकदा क्वेश्चन पाठव पूर्ण, मग त्याच्यावर बऱ्याच गोष्टी येतात. विच क्लास ऑफ अल्गी इज मोर डेव्हलप्ड? क्लोरोफायसी. What is the effect of high temperature on oxygen affinity? Effect of high temperature on oxygen affinity, काय होईल की ऑक्सिजन डिसोसिएट होऊन जाईल हिमोग्लोबिन. There will be decrease in oxygen affinity with hemoglobin. Decrease होऊन जाईल. There is a decrease in oxygen affinity with hemoglobin when there is an increased temperature. Tissue level ला तेच होतं ना, सांगितलं ना. ऑक्सी हिमोग्लोबिन कॅरी करताना फक्त. अरे तू श्रीधर बेटा, तर एक सरळ विचारा पूर्ण तुमचं, ते मला कळालं नाही तुझं पूर्ण क्वेश्चन काय, तर ते पूर्ण कनेक्ट करून विचारा बेटा. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ हाय टेम्परेचर? सांगितलं बेटा, ऑक्सिजन अफिनिटी विथ हिमोग्लोबिन डिक्रीज होईल. ओके, विच क्लास ऑफ अल्गी इज मोर? सांगितलं सनवी, क्लोरोफायसी. वुड यू प्लीज एक्सप्लेन पॉलीपेप्टाइड चेन इन ब्रीफ? सिंपल आहे, पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे काय बेटा? पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे इट इज अ ग्रुप ऑफ किंवा चेन ऑफ अमायनो ऍसिड. पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे काय? चेन ऑफ अमायनो ऍसिड. एक दोन तीन समजा इमॅजिन करा, की हा एक अमायनो ऍसिड, दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरा, मग वेगळ्या बुक मध्ये बघा झालं 20 पेक्षा जास्त अमायनो ऍसिड असतात त्याला आपण पॉलीपेप्टाइड चेन म्हणतो. काही पुस्तकाने असं म्हणतो, आणि हे जो मध्ये बॉन्ड आहे त्याला पेप्टाइड बॉन्ड म्हणतात. हे सगळे अमायनो ऍसिड, ही झाली एक पॉलीपेप्टाइड चेन. आणि प्रोटीन म्हणजे पॉलीपेप्टाइड चेन पेक्षा मोठं स्ट्रक्चर. ओके, प्रोटीन म्हणजे समजा 100 अमायनो ऍसिड जर जॉईन असतील तर त्याला तिथल्या पुढच्या स्ट्रक्चर आपण प्रोटीन म्हणतो. आणि 20 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी असतील तर त्याला पॉलीपेप्टाइड चेन म्हणतो. आणि 20 पेक्षा खाली फक्त पेप्टाइड चेन असा त्याचा अर्थ. इट इज नथिंग बट द लिनियर अरेंजमेंट ऑफ अमायनो ऍसिड. सिंपल, इट इज अ लिंकेज ऑफ अमायनो ऍसिड. इट इज चेन ऑफ अमायनो ऍसिड, त्याला म्हणायचं पॉलीपेप्टाइड. ठीक आहे वेदांश, तुझा क्वेश्चन पाठवून बघतो. यस यस, उन्मेष करतो बेटा. यस यस, करतो अपलोड. टाइप ऑफ एपिथेलियम डिपेंड ऑन शेप ऑफ सेल ना सर? देन व्हिच शेप सेल फ्रॉम स्क्वॅमस एपिथेलियम? फ्लॅट सेल बेटा, विधी म्हणतो फ्लॅट सेल. फ्लॅट, ओके फ्लॅट.
एक टॉपिक है स्ट्रक्चरल ऑर्गनाइजेशन एनिमल. त्याच्या पहिल्याच पेजवरला सगळ्या एपिथेलियमचा डायग्राम दिला, जाऊन बघ स्ट्रक्चरल ऑर्गनाइजेशन एनिमल. त्याच्या पहिल्याच पेजवर सगळा डायग्राम दिलेला एपिथेलियमचा, तुला दाखवतो ते जाऊन बघ. स्ट्रक्चरल ऑर्गनाइजेशन एनिमल आणि सगळे एपिथेलियम ते बघ. स्क्वायमस असणार क्युबॉइडल, स्क्वायमस क्युबॉइडल इकडे कॉलनी, हे सगळे हे तर बघ जरा बघायला सगळं. हा आज अपलोड करतो बेटा. चल वन ग्राम ऑफ हिमोग्लोबिन चा कॉन्सेप्ट नाही कळला का? एवढंच लक्षात ठेव, एक ग्राम ऑफ हिमोग्लोबिन 1.3 ml ऑक्सिजन कॅरी करतो. जसं की एक हिमोग्लोबिन मॉलिक्युल चार ऑक्सिजन कॅरी करतो, तसं त्याचं वजन जर बघितलं तर 1 gram ऑफ हिमोग्लोबिन म्हणजे एक मॉलिक्युल म्हणजे 1 gram नसतं, पण वेट वाईज बघितलं 1 gram हिमोग्लोबिन कॅरीज 1.34 ml ऑक्सिजन. बरं, हा कॉन्सेप्ट परत एकदा रिव्हाइज करतो. ठीक आहे बेटा, काय प्रॉब्लेम? नाही, मी ते मागं जाऊन वाचतोय बेटा. ते असे कमेंट तुमच्या टाइम राईट टाइमावरच येतात, पण मी मागं जाऊन वाचत असतो काय महत्वाचे कमेंट आहेत असे. ठीक आहे तुषार बेटा, ठीक आहे, काय प्रॉब्लेम? ठीक आहे, चालतं. मला तर माहित पण नाही की तू ते मेसेज करतोस. इट डझंट मॅटर, झालं ना ते डिस्कशन. पण ते चुकीची पद्धत, ते चुकीच. एक टीचर एक एक्सप्लेन करून ते डुबलाय त्या कॉन्सेप्ट मध्ये आणि तुम्ही त्याला सांगताय सर ते बंद करा डीपीटीचं एक्सप्लेनेशन, ते चुकीच आहे ना. कोणी जरी केलं असं, हे सिम्पल कॉमन सेन्स आहे. ज्याला हा ब्रेन आहे ते तसं करणार नाही ना. ज्याला हा ब्रेन नाही, ज्याचं हे वरच खाली वाटतंय मला थोडंफार, तेच लोक तसं मदतच म्हणतात सर ते सोडा आमचं सांगा असं नसतं. हे ऑनलाईन आहे ना, तुम्ही वर्गात थोडंच उठून म्हणता मॅम किंवा सर ते प्लीज कॉलचा डाऊट सांगा, ते शिकवणं थांबव तुमच्या, असाच त्याचा अर्थ आहे. इंडायरेक्ट अर्थ तसाच आहे. ठीक आहे, आणि मग त्यांनी काय होईल बेटा, हे लेक्चर कधी कम्प्लीट होईल डाऊट साठी? आता तुमचं लेक्चर पाहणं झालं संपतंय, आता अर्धा तास झाला. आपण जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी डाऊट घ्यायला लागलो. ठीक आहे, बर बघतो वेदांत असं आहे. मला एनसीईआरटी मधलं पेज नंबर 274 वरची पॅरा फर्स्ट लाईन थर्ड लाईन कळेल. ते काय करायचं भूषण, अशा टायमाला ती लाईन हायलाईट करायची बेटा कशामध्ये, पेन्सिलमध्ये त्याचा फोटो काढा आणि सर हे एक्सप्लेन करा असं टाका, सर त्याला टॅग करा, मला व्हॉट्सअप करा सर हे एक्सप्लेन करा. मी तिथे एक्सप्लेन करतो. आता ती पेज नंबर तू जे सांगितलं 274 ची फर्स्ट लाईन थर्ड लाईन, हे माझं आता माझ्या समोर नाही ना ते, आलं तुम्ही तसं करा म्हणजे ते मी तिथे तिथे आन्सर करा. ओके सर, मला ही लाईन नाही कळली, करू शकतो 20-24% ऑफ CO2 इज ट्रान्सपोर्टेड बाय RFC, वेरियस 70% इट इज कॅरीड बाय कार्बन. ठीक आहे ना भूषण बेटा, की असं असतं की जे CO2 ट्रान्सपोर्ट व्हायला आहे ते कार्बन डायऑक्साईडचे ट्रान्सपोर्ट व्हायला बरोबरच नाही, पण जे काय CO2 ट्रान्सपोर्ट व्हायला ह्या तीन मार्गाने जात असतो. ऑक्सिजनला तर दोनच मार्ग आहेत, काही ऑक्सिजन ऍटोमधून जातात, काही ऑक्सिजन पाईप ऍटोमधून जातात म्हणजे RBC मधून जातात, हिमोग्लोबिन त्यांना कॅरी करतात. पण CO2 तीन वेने जातो, 70% CO2 बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये जात असतो लंग्स कडे, 20-25% CO2 RBC सोबत कंबाईन होतो म्हणजे हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होतो. हिमोग्लोबिन RBC मध्ये आहे ना, आणि तो जातो लंग्स कडे, आणि फक्त 7% कार्बन डायऑक्साईड हा प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व होतो. तो कसं होतो ज्यावेळेस मी शिकवण ना ट्रान्सपोर्ट ऑफ CO2, तुम्ही जिंदगीत विसरणार नाही कोणता CO2 कसा होतो. ठीक आहे, बघूया मी लाईन पाठवली पण आणि बरोबर. ठीक आहे ठीक आहे, बघूया उन्मेष काय आहे ना. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण ते काय असतं, आम्ही एक्सपेक्ट करतो की सर मला हे कळालं नाही याच,
तुम्ही काय करू शकता, एखादा कोर्स पण सर मी शिकवायला लागलो ऑनलाईन आहे नेहमी, पण मी कमेंट बघतो की सर कळालंय किंवा सर कळालं नाही, मी विचारतो सर कळालंय का, कोण म्हणतो नाही, पण तर म्हणतो सर आणखी थोडस नाही कळालं एखादी लाईन, मी ते अपेक्षित करतो. आणि तुम्ही जर म्हणत असाल की सर ते डीपीपी घ्या तर एक वेगळं होऊन जातं ना ते, तुम्ही विचारत राहणे टीचर काय अपेक्षित करतो कळालंय का नाही आजच्या क्षणाला, तुम्ही नाही जर म्हणला तर मग काय कळणार नाही हा दुसरा मुद्दा आहे. तुम्ही म्हणला सर की पर्सेंटेज सॅच्युरेशन हा शब्दच नाही कळाला, मग मी त्याला डिटेल मध्ये एक्सप्लेन करतो. तुम्ही जर म्हणत असाल की डीपीपीचं एक्सप्लेनेशन घ्या, हे चुकीचं आहे, टायमिंगच रॉंग आहे, तुम्ही आता म्हणा लेक्चर झाला सर डीपीपीचं घ्या, असं जाऊ दे सर झालं असेल थांबतो मी. यस अतुल भोसले, जर मदरला अॅनिमिया असेल प्रेग्नंट मदरला तर चाइल्डची हेल्थ अफेक्ट होणार 101%. होणार की त्याला सुद्धा त्याला तिला अॅनिमिया म्हणजे तीच प्रॉपर तिच्याच बॉडीला प्रॉपर ऑक्सिजन मिळणार ना, हिमोग्लोबिन नाही तर त्याला पण मिळणार नाही. आलं लक्षात? फ्लॅटवर्म मध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन कोणता आहे? भूषण पाटील फ्लॅटवर्म म्हणजे फ्लॅट टेल म्हणतात, दे रेस्पायर थ्रू देअर बॉडी सर्फेस, एंटायर बॉडी सर्फेस थ्रू रेस्पायर करतात. रेस्पिरेटरी सिस्टम ही ऑर्थ्रोपोडा अनुवर्ड आहे. फ्लॅट हेल म्हणतात मध्ये एंटायर बॉडी सर्फेस इज यूज एज अ फॉर रेस्पिरेशन. अॅनिलिडा मध्ये तर तुम्हाला सांगितलं एक मॉइस्ट क्युटिकल असतं, तिथं पण बॉडी सर्फेस थ्रू होतं, पण एक मॉइस्ट क्युटिकल एक लेअर आहे त्याच्यामध्ये. व्हेरी गुड, डिक्रीज आहे का सांगा? व्हेरिकोस, व्हेरिकोस वेन, हा डिसीज आहे, डिसीज आहे. हो स्टँडिंग कंडिशन मध्ये जर का एखादा समजा मी टीचर आहे तू उभा राहून काम करतो तर पायाच्या नसा फुगायला लागतात, व्हेन्स फुगायला लागतात, त्याला ग्लुकोज वेन म्हणतात ना. ओके चलो वेलकम बेटा, मध्ये मास कमी येत आहे. फोन करा मला बेटा, फोन आहात तुम्ही, तर तुमचं नाव येत नाही तर तुम्हाला फोन कर. समृद्धी का काहीतरी काहीतरी समृद्धी. तुमचा पाय नासणे इन्फेक्शन झालं त्याला गँग्रेन, एक बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि पूर्ण ज्या टिश्यू आहे त्या पायाचं ते खराब व्हायला लागतं, बोन मसल सगळं. That is called as a gangrene. Actually, it is a wet gangrene. Tari kadhi dry gangrene pan asto. Dry gangrene mhanje tumcha payala blood supplies hot nahi. Kuthtari chokap jhala tumhya vesa. Smoking mhan hot. 40-50 varsha smoking kela tar khalcha ja blood vessels arteries ta ekdam 101% mhanje purna 100% occlude hon jatat. Ani tumcha pay khali walay lagto. Tala dry gangrene mhanta. आणि कधी कधी इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झाल्यामुळे तुम्ही जर टिटीचं इंजेक्शन नाही घेतलं तर एक बॅक्टेरिया आहे सॉइल मध्ये असते त्याचं नाव क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, त्याचं इन्फेक्शन होतं आणि ती जखम म्हणजे खराब व्हायला लागतो, मसल वगैरे बोन वगैरे सगळं इरोड होतं आणि मग तिथून ते सगळं नासायला लागतं, त्याला म्हणायचं वेड गँग. मग तुम्हाला ते अँप्युटेशन करावं लागतं, ते पाय तोडावं लागतं. कॅन हिमोग्लोबिन डायरेक्टली बी इंजेक्टेड? बेटा हिमोग्लोबिन इंजेक्ट नाही करत, आपण एक तर ब्लड देऊ शकतो किंवा आरबीसी इंजेक्ट करू शकतो डायरेक्ट. आरबीसी ओके, आरबीसी मात्र इंजेक्ट करू शकतो, त्याचं सेपरेट पॅकेट मिळतं. आरबीसी पॅकेट म्हणजे जसं ब्लड मिळतं तसं आता काय ब्लड मध्ये भरपूर सारे कंपोनंट आहेत ना, डब्ल्यूबीसी आहे, प्लेटलेट्स आहेत, आरबीसी आहे, त्याला पॅक्ड सेल व्हॉल्यूम म्हणतात, पीसीव्ही म्हणजे त्या पॅक्ड सेल व्हॉल्यूम मध्ये फक्त आरबीसी असतात. एखाद्या पेशंटला आरबीसी द्यायच्या आरबीसी पॅक्ड सेल म्हणून दिलं की त्याचं आरबीसीचं काम होऊन जातं, एखाद्याला प्लेटलेट द्यायचं तर फक्त प्लेटलेटच देतात, म्हणजे हिमोग्लोबिन नसतं इंजेक्ट करतात. क्लॉस्ट्रिडियम म्हणजे काय असतं प्लीज सांगा? क्लॉस्ट्रिडियम म्हणजे एक जीनस आहे बॅक्टेरियाचा. हा क्लॉस्ट्रिडियम एक जीनस आहे, थोडासा सेल्फ सर्च पण करत सगळं. ओके क्लॉस्ट्रिडियम ना एक जीनस आहे बॅक्टेरियाचा,
आणि एक स्पेसिस आहे त्याच्यामध्ये क्लॉस्ट्रियम टिटॅनियमचे, त्या बॅक्टेरियामुळे हा गँगल होतो. सेव्ह करून बर. उन्मेश एक मेसेज कर बेटा व्हॉट्सअप, तुझा नंबर मी सेव्ह करून घेतो. हा ठीक आहे, एक मेसेज कर, मी तुझा नंबर सेव्ह करून घेतो. टेरिंग ऑफ पिशू म्हणजे फाट नाही. ठीक आहे चल. ऑल लिव्हिंग शो सेल्स शो मोर्टॅलिटी मीन्स काय सर? अभिजित मोर्टॅलिटी म्हणजे हे मोर्टॅलिटी किंवा इट इज अन एबिलिटी टू मूव्ह फ्रॉम वन सेल टू ऑल सेल. ते सगळ्या सेल मध्ये नाही होते. ऑल सेल आर नॉट मोर्टल, स्टेटमेंट रॉंग आहे. ऑल सेल आर नॉट मोर्टल, सगळ्या सेल मोर्टल नाही. मोर्टॅलिटी म्हणजे इट इज अन एबिलिटी ऑफ सेल टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. चला थांबूया का, आता तुमचं लेक्चर सुरू होईल. बाय. चलो बाय, थांबूया. तर टाकलं का? बरं ठीक आहे, मी सेव्ह करतो बेटा. करतो मी सेव्ह. बोलू आज रात्री बेटा. ठीक आहे, तुझे काय क्वेश्चन असतील तर रेडी ठेव, चर्चा करूया. तुझी तळमळ आवडते मला. उमेश आय लाईक परत म्हणतो मनात भेटूया बोलूया. हे जाणवतो माहितीये का, हे तर जाणवत असतो कुठं कोण कसं कुठल्या तळमळीनं बोलतोय काय. आणि ही तळमळ एक दिवस तुला मेडिकल सायन्सचा स्टुडंट करूनच सोडेल. हे असणं सर्वात जास्त मेन प्री रिक्विसाइट आहेत आपल्या ध्येयाविषयी, आपल्या इम्प्रुव्हमेंट विषयी, आपल्या अभ्यासाविषयी. तळमळ असत, काळजी असत. ठीक आहे सर, तुम्हाला एक पाठवून देतो. खूप इंटरेस्टेड टॉपिक आहे ट्रान्सपोर्ट वाला. उद्या चला बघा ना कशी मजा येईल तुम्हाला. बोलूया उद्या सर याच्या. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन हिमोग्लोबिन कर्व, शिफ्ट टू राईट, शिफ्ट टू लेफ्ट, वाचूया काय असतं बघा. बीईजी वेलकम बेटा, वेलकम वेलकम अनमेश बेटा, वेलकम. काय खरंच आहे लक्षात ओके. बाय, भेटूया बोलूया आज. परत एकदा तुम्हाला सर्वांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा. चांगला अभ्यास करा आणि भेटूया दुपारी 11 वाजता इथे सोबत. एंजियोस्पर्मचं थोडस डिटेल जाऊन संपवून टाकू एंजियोस्पर्मला आज. आणि मग बोलूया लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. 2 दिवसात हा टॉपिक संपवून ठीक आहे, पुन्हा एक सुरू. बाय.